करायचे, म्हणजे रोज मीच बोलत असतो, तुमचं त्याच्यामध्ये आपण काही कधी ऐकलेलं नाहीये. तुम्हाला म्हणजे याच्यामध्ये जे काही गोष्टी आहेत तुमच्या मित्रांसोबत बोलायच्या, तुम्ही तुमची आता हे बॅच राहणार आहे, सगळ्या गोष्टी अशा आपल्या ह्याच्यामध्ये राहणार आहेत, तुम्हाला जे काही ह्याच्यामध्ये बोलायचं आहे तुम्ही म्हणजे जे स्वेच्छेने बोलू इच्छितात, ठीक आहे, ते लोक आज तुमचा माईक ऑफ करून म्हणजे ऑन करून तुम्ही त्याच्यामध्ये बोलू शकता. ठीक आहे, म्हणजे रोज मीच बोलतोय, आज तुम्हाला त्याच्यामध्ये बोलण्याची संधी आहे. तुमचं तुम्ही फक्त रोज कमेंट बॉक्स वापरलेला आहे, आज तुम्ही तुमचा माईक सुद्धा त्याच्यामध्ये वापरू शकता, तुमचा व्हिडिओ सुद्धा तुम्ही चालू करून बोलू शकता. ठीक आहे, म्हणजे तुम्ही सुरू करू शकता तुमच्यापैकी कोणी. तुमच्या मित्रांना बाकीच्या उद्देशून बोला तुम्ही असं याच्यामध्ये. ठीक आहे, म्हणजे तुमचाच क्लास आहे, तुम्ही एवढे दिवस झाले सोबत आहात त्याच्यामध्ये. सगळ्यांना गुड इव्हनिंग, ऐकू येत आहे? ठीक आहे मॅम, सुरू करा. माझं नाव प्रियंका आहे, मी पुण्याकडून आहे. सगळ्यात महत्वाचं जे सगळेजण अग्री करतील की जय सरांना खूप मोठा थँक्यू की त्यांनी दररोज न चुकता आणि सेपरेट रिक्वेस्ट वरती सुद्धा सगळ्यांना नोट्स पुरवलेत सगळ्याच विषयांचे, त्यामुळे खूप 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 थँक्यू जय सर, आणि ऑल द बेस्ट टू द बॅच. थँक्यू. थँक्यू. ठीक आहे, नेक्स्ट कोणी अजून बोलणार आपल्यापैकी? हाय. यस मॅम. हा, मी तृप्ती काळे. मी तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मानते, आणि सर जी मेहनत घेत आहेत, मी स्वतः शिक्षिका म्हणून 7 वर्ष काम केलेलं आहे, पण सर जी मेहनत घेत आहेत ती बघितली की मला असं वाटतं की मी स्वतः शिक्षिका म्हणून एवढी मेहनत मुलांवर खरंच कधीच घेतलेली नव्हती, प्रामाणिकपणे मी हे सांगते. आणि सर खूप जीव तोडून खूप मनापासून शिकवतात. माझे विद्यार्थी मला जेव्हा भेटतात, आता बरेच मोठे झालेत ते, अक्षरशः म्हणजे डॉक्टर इंजिनियर होऊन ते त्यांच्या आयुष्यामध्ये स्थिर पण झालेत, पण ते जेव्हा मला सांगतात की मॅडम तुम्ही आमचं आयुष्य घडवलं किंवा तुम्ही आम्हाला योग्य वेळी योग्य गोष्टी सांगितल्या आणि आज आमचं आयुष्य घडलं, तर मला हे खूप छान वाटतं ऐकायला. तर मला असं वाटतं आपली जी बॅच आहे, तर आपल्या बॅच मधले असे बरेच जण मोठ्या पदावरती किंवा भरपूर अभ्यास करून एक चांगले वकील, चांगले ऍडव्होकेट किंवा जज व्हायला पाहिजे, आणि सरांना हे समाधान जे आज मला मिळतंय, तर ह्यापेक्षा खूप पटीने जास्त समाधान आपण सगळ्यांनी मिळून सरांना द्यायला पाहिजे. त्याचप्रमाणे जय सरांना पण खूप खूप थँक्स, आणि तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. माझी तब्येत मधल्या काळात खूप खराब होती, त्यावेळी देखील मला त्या नोट सहज मिळत गेल्या आणि सरांनी पण खूप मदत केली. आता हळूहळू मी रिकवर होते आहे आणि आज बोलू शकली याचा मला आनंद आहे. थँक्यू व्हेरी मच. चला, धन्यवाद मॅम. अजून कोणी आपल्यामध्ये बोलणार? सर, मी चारुशीला कांबळे बोलती आहे. यस मॅम. खूप खूप धन्यवाद तुमचे. आज जवळपास 15 वर्षानंतर मी परत तुमच्या बॅचमध्ये येऊन बऱ्याचशा गोष्टी माझ्या रिकवर झाल्यात, आणि स्पेशली धन्यवाद जय सरांना. बरेच वेळेला म्हणजे काही वेळेला माझे क्लासेस पण मिस झालेत, बट त्यांच्या नोट्सनी मी बऱ्याचशा गोष्टी परत वाचून रिकवर करू शकले. थँक्यू सर. थँक्यू जय सर. थँक्यू. ठीक आहे, जय जय सरांचा म्हणजे आपल्याला त्या दिवशी सांगितलं होतं की जय सरांचंच कौतुक आहे ज्याच्यामध्ये, म्हणजे आपल्या त्यांचे अक्षर पण एवढं सुंदर आहे की त्यांनी म्हणजे अडचण सुद्धा आलेल्या कुणाला याच्यामध्ये, की झेरॉक्स जरी काढलेत तरी ते नोट्स व्यवस्थित बनू शकतील बुक्स. हो सर. हो मॅम. चला, नेक्स्ट. अजून सर. हा बोला मॅम. हा नमस्कार, मी रोहिणी होरे. माझ्यासाठी हा संपूर्ण प्रवास, माझ्यासाठी हा संपूर्ण क्लास एका दीपस्तंभासारखा होता. माझं LLB 2013 मध्ये झालं, 15 मध्ये LLM झालं होतं. ज्युडिशियल ऍस्पिरंट होण्याची इच्छा होती, पण अनेक अनेक गोष्टी आहेत, ठीक आहे, अनेक गोष्टींमुळे मला योग्य मार्गदर्शन नाही मिळालं किंवा मीही फार ह्यांनी प्रयत्न नाही केला असं म्हणता येईल. आणि मी दीपस्तंभाची तुलना ह्याच्यासाठी करते सरांच्या क्लासची की जसं ना जहाज कुठेतरी हरवलं असतं वादळात आणि अचानक मग एक असा प्रकाश धोत येतो आणि आपल्याला रस्ता दिसत जातो, अचानक माझ्या बाबतीत तसं काहीतरी घडलं. लॉकडाऊनच्या काळात अचानक वर्क फ्रॉम होम सुरू झालं, खूप वेळ मिळाला, आयडेंटिटी क्रायसिस ते नवे प्रश्न निर्माण झाले,
की स्वप्न काय होतं, करतो काय आहे, मिळत आहेत पुरेसे पैसे, मिळतात सगळं होत आहे, पण जे करायचं होतं ते कुठे गेलं? बरं, मुंबई सारख्या मेट्रो सिटीचा एक खूप मोठं लिमिटेशन आहे की आमच्याकडे ज्युडिशियरी ऍस्पिरंट साठी पोषक वातावरण नाहीये. म्हणजे इथे कॉर्पोरेट लॉयर होता येतं पण ज्युडिशियरी साठी कुणीच नाहीये. आणि मग आमच्यासारख्या लोकांनी काय करायचं, तर इधर पुणे, औरंगाबाद, नांदेड इथे जाऊन इथे स्थायिक व्हायचं आणि तिथे क्लासेस घ्यायचे, तर ते पॉसिबल नाहीये. सगळं इथलं गुंडाळून तिथे निघून जाणं, अनेक गोष्टी होत्या. एकदा रँडमली असं डिप्रेशनच्या कुठल्या तरी मनस्थितीत आयडेंटिटी क्राइसिस मध्ये फसलं असताना, जे आपण मोटिवेशनल व्हिडिओज बघतो युट्यूबवर, अचानक मला एक दोन सरांचा एक लेक्चर दिसलं आणि ते कॉन्स्टिट्यूशनवरचं होतं. मला ते आवडलं म्हणून मी खूप सारे लेक्चर बघितले त्यांचे वेगवेगळ्या विषयांवरचे. मग मी त्यांना फॉलो करायला लागले. मग एक दिवस अचानक आलं की अच्छा ते क्लासेस सुरू करतायत. बरं, ओळखीचं कोणीच नव्हतं की कसा विश्वास ठेवायचा, काय शिकवतात माहिती नाही कसं, पण ओव्हरऑल छान होतं. तर मी म्हटलं हरकत नाही, बाकी इतक्या गोष्टी आपण आतापर्यंत नशिबावर सोडल्यात, हे करून बघू आता. एवढं जर स्वतःहून आलंय आपल्यापर्यंत, कदाचित काहीतरी नियतीचा संकेत असावा. आणि मग मी सरांना फोन केला, कॉन्टॅक्ट केला, क्लास सुरू झाला. सुरू झाल्यानंतर अचानक मला कळलं की महाराष्ट्रातली इतकी सगळी मुलं किती वेगवेगळ्या प्रकारची तयारी करतायत. म्हणजे मला तेव्हा काहीही माहिती नव्हतं, तिथपासून आज सगळं क्लिअर आहे, काय करायचंय, कसं करायचंय. मग सरांचं एक एक लेक्चर, कॉन्स्टिट्यूशनचा लेक्चर, आता कॉन्स्टिट्यूशन काही नवीन नाही, आपण म्हणजे LLB असताना पण शिकलो होतो. मी मास्टर्स म्हणजे मास मीडियाची जी मुलं आहेत त्यांना जर्नालिझमला आणि मी ह्याला शिकवते, रिपोर्टिंग वाल्यांना शिकवते, त्याच्यात काही भाग असतोच थोडासा कॉन्स्टिट्यूशनचा. फंडामेंटल राईट त्यांनाही शिकवावे लागतात, पण ज्या पद्धतीने, ज्या अँगलने, ज्या दृष्टिकोनाने सरांनी शिकवलं ते पहिल्यांदा होतं, ते खूप वेगळं होतं, ते खूप छान वाटलं. आणि असं वाटलं की आपण योग्य मार्ग निवडलाय, हे काही चुकलेलं नाहीये. आणि मग एक शिर असा झाला, रोज काहीही झालं ना कुठेही असेल आपण, की 8 ते 9 स्वतःचा फ्री ठेवायचा. आणि मग त्याच्यात आपण विद्यार्थ्याच्या भूमिकेत जायचं, अचानक सकाळपासून आपण शिक्षकाच्या भूमिकेत असू. आणि मग त्याच्यानंतर कॉन्स्टिट्यूशन, मग एव्हिडन्स असेल. पहिला सरांनी जो पेपर घेतला होता कॉन्स्टिट्यूशनचा, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी चांगले मार्क्स आले आणि कॉन्फिडन्स वाढला. आणि जी मला भीती होती की एवढे वर्ष मध्ये जो गॅप झालाय त्याच्यातला विद्यार्थी मेला की काय, तर नाही, मला खात्री झाली की तो मेला नाहीये, हरकत नाही, हे करत राहिलो तर चांगलं होईल. त्याच्यानंतर सरांचे इतके सगळे लेक्चर झाले. आज जर मी कम्पॅरिझन केलं की 15 ऑक्टोबरला बॅच सुरू होण्याच्या आधीची रोहिणी होते, 14 ऑक्टोबरची आणि आज, जमीन आसमानाचा फरक आहे. मला आता फक्त माझं ते स्वप्न नाही राहिलंय, आता मला रस्ता दिसतोय, तो क्लिअर दिसतोय. आणि त्याचं पूर्ण आणि पूर्ण श्रेय मी सरांना देते. या मधल्या काळात अख्ख्या लॉकडाऊन मध्ये खूप सारे वेबिनार युट्यूबवर असेल, काही फ्री लेक्चर्स असेल, पेड लेक्चर्स असेल, जे अनेक पण मी अटेंड केले, माझ्यासारखे आपल्यापैकी अनेक लोकांनी केलं असेल. पण एक खूप महत्वाची गोष्ट आणि फरक मला जाणवला, तुम्हाला सगळ्यांनाही जाणवला असेल, की सरांनी शिकवताना कुणाशी कधीच कम्पॅरिझन नाही केलं की या क्लासमध्ये अमुक असं करतात, लोक असं करतात, कधीच नाही. त्यांनी त्यांचं शिकवणं फार प्रामाणिकपणे केलं. ती गोष्ट मला खूप जास्त भावली. इतर ठिकाणी कधी कधी असतात असे फ्री लेक्चर्स वगैरे, त्याच्यात अर्ध तर त्यांचं प्रवचन आणि स्वतःचंच ऐकावं लागतं, हे कधीच त्यांनी नाही केलं. आणि मला असं वाटलं की हे एका चांगल्या गुरुचं लक्षण आहे. सर, उद्या गुरु पौर्णिमा आहे, तर या निमित्ताने फक्त निरोप नाही तर त्याचेही मी तुम्हाला त्याच्या शुभेच्छा देते. आणि तुमचे आशीर्वाद आमच्याबरोबर आहेत हे मी ऑलरेडी गृहित धरून चालले आहे. आणि म्हणून मी या क्लासेससाठी दीपस्तंभ हे रूपक वापरलं, ते सगळ्या अर्थाने योग्य आहे. कारण आता मला माझा किनारा दिसतोय, मला कुठे जाऊन लँड करायचंय हे मला माहितीये, तिथून पुढे प्रवास कसा करायचा हे मला माहितीये. आता ते होईल नाही होईल, नशीब साथ देईल काय, सगळ्या पुढच्या गोष्टी आहेत. पण इथपर्यंत जी वाटाड्याची जी भूमिका असते ती अतिशय उत्तम केली. आणि मला खरंच, मी इमॅजिन नाही करू शकत की कदाचित तो क्लास नसता आणि त्या दिवशी मी जो निर्णय घेतला नसता की या क्लासला मी ऍडमिशन घेणार आहे, हा जर निर्णय मी घेतला नसता तर आज कदाचित मी पुन्हा त्याच आयडेंटिटी क्रायसिस मध्ये फसले असते. लॉकडाऊन मध्ये बाहेर असं वातावरण आहे, स्पेशली लॉ मध्ये खूप सारे बदल झाले, प्रॅक्टिसिंग वाले अनेक लोक डिप्रेशन मध्ये चाललेत, अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातल्या, आपल्या क्षेत्रातल्या खूप लोकांना खूप प्रश्न निर्माण झालेत. मी त्यांच्यामधल्या गर्दीतले एक असते, पण आज मला क्लिअर आहे. अचानक आता लॉकडाऊन संपला आणि ऑफलाईन सगळं सुरू झालं, तरीही ते सगळं न करता हा फोकस ठेवायचा हे खूप क्लिअर आहे. दुसरी गोष्ट, वर्गातल्या सगळ्यांबरोबर एक व्हर्च्युअल बॉन्डिंग निर्माण झालं. नांदेडची माधुरी, ती म्हणजे मला नाही वाटत की मी कधी कुठले अशी कुठली माझी मैत्रीण असते, आज ती माझी मैत्रीण आहे, चांगली क्लासमेट आहे. याच्याबरोबर आम्ही अनेक गोष्टी एकत्र डिस्कशन केल्या आहेत, ती काय म्हणजे काय कुणाला अडलं, काय ज्याशी बोलणं झालं आहे, त्याला अनेक लेक्चर्सचे आम्ही एकमेकांना लिंक फॉरवर्ड केलेले आहेत, किंवा मॅम काही ना काही टाकत असतात, अशा वेगवेगळ्या गोष्टी इथे घडतात. आणि व्हर्च्युअल बॉन्डिंग, नाही बघितलं संतोष सर कसे दिसतात, ते कसे बोलतात, किंवा जय कसा आहे, किंवा बाकीचे लोक कसे आहेत, पण इथल्या कमेंट्स मधून, त्यांच्या वेगवेगळ्या ह्याच्यातून, प्रीती आसावरीचे किती प्रश्न बघितले असतील आपण त्याच्यामध्ये, आहाराचे किती प्रश्न पाहिले, ह्यांना मी कधीच भेटले नाही. आकांक्षा कोणी मला माहिती नाही, प्रीती मॅम कोणी मला माहिती नाही, पण
ह्या सगळ्यातून एका प्रकारचं बॉन्डिंग येतं. त्यांच्या कमेंट्स मधून आपल्याला जाणवतं की ही सगळी माणसं पण खूप सच्ची आहेत, ही सगळी माणसं पण स्वतःच्या ध्येयासाठी इथे आली आहेत आणि या सगळ्यांना हे स्वप्न पूर्ण करायचंय. म्हणून आपण एका प्रवासाचा म्हणजे प्रवासात आम्ही एकमेकांचे विटनेस होतो, एका प्रकारे एकमेकांना साथीदार होतो. आणि माझे दोन शब्द सॉरी खूप मोठे झाले, ते थोडं प्रोफेशनचा भाग असावा म्हणून, लेक्चरची सवय असे म्हणून. पण सर मी फार मनापासून तुम्हाला सांगते या सगळ्यासाठी खरोखर धन्यवाद. आणि मी पुन्हा एकदा सांगेन की हा प्रवास माझ्यासाठी खूप जास्त अविस्मरणीय आहे. शेवटी एवढंच सांगेन, मला माहिती नाही सर डेस्टिनेशन मिळेल की नाही, मी माझं पूर्ण अगदी 100% देईन. पण तरी मला असं म्हणतात की असं जे म्हणतात ना की जर्नी इज आर मोर ब्युटिफुल दॅन द डेस्टिनेशन, आणि मला खात्री आहे की ज्या दिवशी डेस्टिनेशन मिळेल ना त्या दिवशी हा प्रवास मला सगळ्यात जास्त आठवेल. थँक्यू सर. ठीक आहे, धन्यवाद मॅम. तुमचे मार्क म्हणजे फक्त चांगले नसतात, तुम्ही टॉपर आहेत आपल्या प्रत्येक एक्झाम मध्ये. ठीक आहे, आणि बाकीच्या बद्दल सुद्धा तुमच्या म्हणजे जे आपलं बॉन्डिंग वगैरे आहे ह्याच्याबद्दल म्हणजे तुमच्याच बाकीकडून आपण सगळ्यांना म्हणजे ऐकून घ्यायचं, त्यामुळे मी जास्त बोलणार नाहीये. नेक्स्ट आपल्यामध्ये कोणी अजून बोलणार? सर मी संतोष म्हटले. हा सर बोलू इच्छितो. सर बोला सर. सगळ्या लेक्चर मध्ये सगळ्यात पहिली गुड इव्हनिंग सरांची असते आपल्याला. आणि सर मी मेन्स पासून सर आपल्यासोबत आहे. हो सर, हो सर. सर जसं मॅडमने आपला दीपस्तंभ असं आपल्याला हे दिलेलं आहे, उपमा दिलेली आहे, मी तर माझ्यासाठी सर आपण हुकमप्रिय आहात. कारण मी क्लास जॉईन करण्यापूर्वी सध्या 2 वर्ष सेल्फ स्टडी करत होतो. मला मार्गदर्शन मिळालं तर जस्ट डायरेक्ट वाचा, परंतु ते सफिशियंट नाही हे जेव्हा आपलं क्लास जॉईन केलं तेव्हा मला सर कळलं की नाही येस क्लास असल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. आणि आज सर एक दुःख वाटतं की आज आपण क्लास संपतोय, आज जी आपली फॅमिली आहे त्या आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण एकत्र राहणारच आहोत, परंतु आज आपलं जसं सर बोलणं होणार नाही, आपलं जे लेक्चर ऐकणं आपला आवाज ऐकणं तो आम्हाला आम्ही मिस करणार. त्यासोबत सर मी आज एज भर होत आहे, म्हणजे मला माहिती नाही की आता प्रिलिम पुढल्या वर्षी मे बी डिक्लेअर होणार, परंतु त्यासोबत एक अच्छी आनंदाची गोष्ट अशी की माझं आता क्लासरूमच्या एक्झामसाठी ही जी आता मी आज जेएमएफसी पूर्ण सिलेबस आपल्याकडून जे शिकलेलो आहे त्याचा तिकडे फायदा होईल. कारण मॅक्झिमम सब्जेक्ट आहेत ते त्या रिलेटेड आहेत, त्यामुळे ठीक आहे एक साईडला दुःख आहे एक साईडला आनंद आहे. त्यासोबत सर आपल्यासारखे आज शिक्षक आम्हाला मिळाले, खरंच खूप धन्यवाद. आणि जसं वहिनी मॅडम म्हणाल्या आज मुंबईसारख्या ठिकाणी म्हणजे मुंबई म्हणा किंवा रायगड म्हणा, आमच्याकडे इंडस्ट्रियल एरिया असल्यामुळे इकडे तसं एमपीएससी यूपीएससीच अवेअरनेस कमी आहे ऍज कम्पेअर टू अदर डिस्ट्रिक्ट, त्यामुळे ते सुद्धा आम्हाला सर ड्रॉबॅक, परंतु आपल्या आपल्यामुळे आज ते आम्हाला अशी सगळीकरण मिळालं सर, आपण आमच्या अशी सगळीकरण आहात. तसंच आज माझे जे क्लासमेट आहेत त्यांनी सर्वांनी मदत केलं, जय 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 यांनी सुद्धा वेळोवेळी नोट्स टाकल्या, अदर क्लासमेट आहेत त्यांनी सुद्धा नोट्स वेळोवेळी दिल्या, हेल्प केली, त्याबद्दल सर सर्वांचे धन्यवाद. आपले सुद्धा सर धन्यवाद. पुढे सर मला शब्द पडत नाहीत सर माझ्याकडून. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच अँड थँक्स ऑल ऑफ माय क्लासमेट. तुम्ही आम्हाला पण सगळ्यांना भावने करून टाकलं सर सगळ्यांना. सर आपण सगळे नेहमीच सोबतच असणार आहोत, आपला ते ग्रुप पण तसा हेच असणार आहे. आणि कुठल्याही याच्यामध्ये म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये काही पब्लिक प्रोसिक्युटर आहेत किंवा सगळ्याच प्रकारचे प्रोफेशन मध्ये लोक आहेत, तुम्ही स्वतः सुद्धा त्याच्यामध्ये स्टेनो आहेत, तर आपल्याला सगळ्यांना जे काही अडचणी येणार आहेत तर ते आपण त्याच्यामध्ये मदत करत राहणारच आहेत सर्वांना. येस सर. एक आपल्याला विनंती आहे की जेव्हा केव्हा आम्हाला वाटेल सर आम्ही तुम्हाला फोन करू शकतो का? नक्कीच नक्कीच सर, मी कायम तुमच्या सोबत आहे. थँक्यू थँक्यू सर. थँक्स अ लॉट. ठीक आहे, तर आपल्या मध्ये अजून बोलणारा कोण? नमस्कार. येस मॅम. हॅलो. हा येस मॅम बोला. हा नमस्कार, मी पूजा माळे, मी मुंबईहून बोलत आहे. ऍक्च्युली एक दिवस असं ट्रेन मधनं येताना युट्यूबला आम्ही सर्च करत होते आणि त्याच्यामध्ये तुमचा व्हिडिओ दिसला, 7th GMFC ऑन वन बेंच. म्हटलं काय हे ऐकावं, तुमचा व्हिडिओ तो पूर्ण पाहिला आणि त्याच्यामधून एक नवीन दिशा मिळाली किंवा एक नवीन म्हणतात ना मार्ग मिळाला.
की बरेचदा वडील सांगायचे मला की पूजा ह्याचा विचार कर म्हणून, पण कधी असं सिरियसली नाही घेतलं. पण जेव्हा तुमचं ते एक लेक्चर किंवा तो एक व्हिडिओ पाहिल्यानंतर खूप सिरियसली घ्यावंसं वाटलं स्पेसिफिकली, आणि मग तुमचे अजून व्हिडिओ बघितले अजून व्हिडिओ बघितले, त्यातून क्लिअर होत गेलं की अरे आपण हे करू शकतो, हे आपल्या ह्याच्यामधलं आहे. आणि मग तुमचा मी कॉन्स्टली नाही मी अटेंड केलं, पण मी एव्हिडन्स पासून स्टार्ट केलं. आणि मग ते लेक्चर पहिल्या दोन एक दोन दिवसामध्ये एवढं छान ग्रीप मिळाली सर की नंतर मग पुढे पुढे जायला अजून आनंद उत्साह वाटत गेला की अरे अजून काहीतरी नवीन शिकते. आणि त्याच्यासोबत एक अजूनही प्रश्न पडला, अरे हे सर शिकवतायत, मग आपल्याला कॉलेजमध्ये सरांनी काय शिकवलं होतं, मग आपण ते विसरलो, काही शिकवलंच नव्हतं, काही नवीनच आहे काहीतरी. अशी फार अशी उत्सुकता वाढत 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 मग ते सगळा पोर्शन क्लिअर केला सर, त्याच्याबद्दल खूप धन्यवाद. आणि तुम्ही एक म्हणजे आधी वाटलं नव्हतं तुम्ही फार असं वाटलं तुम्ही फार मोठे आहात, पण नंतर काय आलं तुमच्या बर्थडेच्या दिवशी की तुम्ही 26 इयर ओल्डच आहात, आणि मग तुमचं फार भारी कौतुक वाटलं की अरे वा आपल्यापेक्षा लहान व्यक्ती आपल्याला शिकवते आज, तर तुमचं फार फार कौतुक आहे सर आम्हाला. आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा की तुम्ही असे भरपूर सारे GMFCID डिस्ट्रिक्ट जज बनवा, आणि वी विल बी व्हेरी हॅपी की अरे हे आमचे सर आहेत आणि यांनी खूप सारे GMFCID डिस्ट्रिक्ट जज बनवलेत म्हणून. आणि याच्यासोबत एक सर रिक्वेस्ट आहे तुम्हाला, जसं तुम्ही हा क्लास घेऊन आम्हाला मार्गदर्शन करत आहात, तसंच सर तुम्ही एक टेस्ट सिरीज काढा, जेणेकरून आम्ही ज्या सिन्सिअरली आत्ता अभ्यास केला ह्या 8 महिन्यामध्ये, तर त्या टेस्ट सिरीजच्या मार्गाने आम्ही अजून सिन्सिअरली अभ्यास करू की हा ह्या संडेला किंवा ह्या सॅटर्डेला ही एक्झाम आहे किंवा 15 डेजने ही एक्झाम आहे, सो आपण हा सब्जेक्ट क्लिअर करूया किंवा वाचूया, तर तो आमचा नेक्स्ट आमची एक्झाम येऊपर्यंत आम्ही त्याला कनेक्टेड राहू त्या सब्जेक्टला आणि आपल्या स्टडीजला. सो मी सर मी रिक्वेस्ट करते की तुम्ही आम्हाला एक टेस्ट सिरीजचं असं असाइनमेंट दिल्यासारखं द्या, आम्ही एनरोल करतो त्याला आणि त्याने आम्हालाच हेल्प होईल सर. सो प्लीज रिक्वेस्ट आहे तुम्हाला. आणि थँक्यू सो मच, तुम्ही एवढं छान मार्गदर्शन केलं आम्हाला सर्व लॉज बद्दल. ठीक आहे मॅम, आपण टेस्ट सिरीज जे आहे ते आपल्या या क्लासमध्येच इन्क्लुडेड आहे. आणि आपलं जसं क्लास सुद्धा एक अशी टेस्ट सिरीजचं तुम्ही हे चालू करा, जसं MPSCला किंवा UPSCला असतं ना, तर GMFCसाठी टेस्ट सिरीज सर कुठेच नाही आहे अवेलेबल. तुमचं फर्स्ट ऑफ ऑल चालतंय आपण तसं पर्टिक्युलर शेड्यूल बनवून आपण करूया तसं पण. सर प्लीज प्लीज मी रिक्वेस्ट करते तुम्हाला. नक्कीच नक्कीच मॅम. थँक्यू सर, थँक्यू सो मच. ठीक आहे, अजून आपल्यामध्ये कोणी बोलणार? मला एक गोष्ट बोलायची इथे. मॅडम आता जसं बोललात ना की त्यांनी तुमचा तो युट्यूबचा व्हिडिओ बघितला 7 GMFC ऑन द सेम टेबल, मी माझी सुरुवात पण सेम तशीच झाली होती. गेल्याच वर्षी लॉकडाऊन जेव्हा पहिला सुटला होता त्यानंतर एक पप्पांचा मित्र आहेत ते इथं पुण्याच्या कोर्टामध्ये खूप एस्टॅब्लिश लॉयर आहेत, तर त्यांनी मला सुचवलं की तू जजच्या परीक्षेचं गाणे विचार करत, आणि म्हणून मी युट्यूबवरती सर्च करायला सुरू केलं आणि मला तुमचा हा व्हिडिओ दिसला जो पूजा मॅडमनी मेन्शन केला, आणि मग त्यावरतून मी तुमचे बाकीचे व्हिडिओज बघितले आणि मग फायनली तुम्हाला कॉन्टॅक्ट केला की आता सगळं तुमच्या भरोशाने आपण चालू करूयात माझी ही जर्नी. एक्झॅक्टली सेम फील झालं जसं पूजा मॅडम बोलतात आहेत. आणि सर सिरियसली तुम्ही एकदम अशा देवासारखे सापडले मला माझ्या या व्हेंचरसाठी. अजून पुढे मेन्सच्या बॅच वगैरे 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 बरंच काही पुढे आहे, तर सुद्धा मी तरी तुमच्यासोबत नक्कीच कॉन्टॅक्ट मध्ये राहणार. ठीक आहे मॅम, थँक्यू थँक्यू. तुम्ही हे करा मॅम, माईक चालू करा. सोनाल मॅम तुम्ही तिथे खाली आपलं म्युट ऑप्शन जे आहे ना तिथे क्लिक करून घ्या, मी तुम्हाला पण बोलताय. येस हा सर, आपले मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट सर बोलताय. हा सर बोला सर. हा सर मी बाळू भावारी बोलतोय. हा सर बोला सर. 2020 ची एक्झाम दिली होती प्रिलिमची. सुरुवातीपासून सांगतो सर थोडक्यात, मी 2013 LLB झालो, त्यामध्ये काही नव्हतं. 2015 LLM पण झालो, वकिलाच्या ऑफिस मध्ये टायपिस्ट म्हणून काम केलं. 15 पासून मी वकिली करत होतो. 17 मध्ये मी 2013 एक्झाम दिली होती आणि एस्टॅब्लिशमध्ये मी लागलोय मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटच्या कोर्टामध्ये. आणि मग पुढे माझा हे पर्याय नाही राहिला की मग काय करो. मी ठरवलं की मनाशी की LLM तर झालेलं होतं, पण आता GMFCचा पर्याय आहे. 2 वर्ष झाले एक्झाम देतोय प्रिलिमचं, पण गायडन्स असं काही भेटलं नाही. तेव्हाच मार्चची एक्झाम झाली होती आणि तुमचे व्हिडिओ आले, तेव्हा तुमचे व्हिडिओ बघितले तर खूप बरं वाटलं की आता काहीतरी आपल्याला दिशा भेटणार आहे. मी तत्काळ तुमच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि
पहिलं मेन्स त्याच्यानंतर प्रिलिम दोन्ही पण मी आपल्या बॅच अटेंड केल्या आणि पुढे चांगलीच दिशी मिळेल आणि मिळाली आहे समजून सर तुमचे खूप खूप धन्यवाद करतो सर आणि सर्व क्लासमेटचे आपले आभारी आहे. धन्यवाद सर. हा आपल्यामध्ये नेक्स्ट अजून. नमस्कार सर. नमस्कार मॅम बोला. प्रीती बोलते, प्रीती भागवत अमरावती वरून बोलते आहे मी. माझी पण अशीच की काही कहाणी आहे. हॅलो हॅलो येत आहे ऐकू सगळ्यांना? हो येतय मॅडम, ऐकू येत. हो ना, हा तर याला तुम्ही असं म्हणेल की हे डिजिटल क्लासमेट्स झालेले आहेत सगळे. कोणालाच आपण ओळखत नाहीये, कोणालाच आपण बघितलेलं नाहीये, पण सगळ्यांशी इतकं इमोशनली कनेक्टेड झालेलं आहे की आपण ज्यांचं पण नाव बघतो त्यांचं चेहरा किंवा डीपी किंवा डीपी वर जे असेल ते असं आपल्याला समोर येत आहे. बिलकुल असे क्लासमेट तयार होणं म्हणजे हे पण मला पण माझ्या लाईफमध्ये पण आश्चर्यकारक वाटत आहे. आणि सरांबद्दल सांगायचं झालं तर बस बाकीच्या सगळ्या कंटेस्टंटनी जे सांगितलं आहे की सरांचे जे युट्यूबवरचे जे व्हिडिओ बघितले त्याच्यावरून जे इन्स्पिरेशन मिळालेलं आहे तेच खरं तिथूनच माझ्या पण आयुष्याची सुरुवात झाली असं मी म्हणेल. माझं पण LLB 2008 मध्ये झालेलं आहे. त्याच्यानंतर मी LLM केलेलं आहे आणि आफ्टर मॅरेज सगळं दिशाहीन झालं असं काहीसं वाटलं मला. पण माझ्या हस्बंडनी एकच स्टेटमेंट मला दिलं की तू काहीतरी कर, आता हा चान्स पुढे नाही. त्याच्यानंतर मी युट्यूब सर्च केलं आणि सरांचं नाव हे सगळं पाहिल्यानंतर एक वेगळी उमेद जागी झाली की नाही आता आपल्याला कोणीतरी गुरु मिळालेला आहे की काहीतरी रस्त्यातनं मार्ग आपल्याला मार्गस्थ करतील पुढे काहीतरी. तर आजचं नॉलेज आणि याच्या दोन ह्याचे आपल्या लॉकडाऊनच्या आधीचं नॉलेज ह्याच्यामध्ये मला माझ्यातच चेंज खूप मोठा वाटत आहे. तर त्याचं श्रेय मी सगळं सरांना देते. बिलकुल अगदी सरांचे खूप खूप धन्यवाद की त्यांनी अगदी आता आम्हाला मार्गस्थ केलेलं आणि सगळे आता पुढचे एफर्ट्स पुढचं सगळा आम्हाला जे काही मेहनत करायची ती आम्हाला स्वतःला करायची त्यांनी सगळा रस्ता आपल्याला क्लिअर करून दाखवलेला आहे. त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि सगळ्या बॅचमेट्सचे सुद्धा धन्यवाद की वेळोवेळी मला सगळ्यांनी मदत केली. कोणी मॅडमचं मी नाव घेईन की मी त्यांना किती फोन केलेले आहेत की मॅडम माझं लिंक होत नाहीये, मॅडम माझं ते क्लासरूम मधल्या गुगल क्लासरूम मधला पेपर अपलोड होत नाही, त्यासाठी मी त्यांना किती फोन केले असते. पण बिलकुल फ्री फ्रँक त्यांनी पण पूर्ण कोऑपरेशन दिलेलं आहे मला अगदी. आणि नोट्स मध्ये पण मी कित्येक वेळा मेसेज टाकलेल्या मुलांमुळे माझं नाही झालं, नाही अटेंड केलं गेलं घरच्या परिस्थितीमुळे पण अटेंड नाही केलं गेलं, पण सगळ्यांनी फुल सपोर्ट केला त्याबद्दल सगळ्या बॅचमेट्स थँक्यू. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद मॅम. हॅलो. हॅलो. हा बोला. हॅलो सर. हा सर मी सकीना मर्चंट बोलते सर. हॅलो. येस मॅम. हॅलो. येस मॅम यू आर ऑडिबल. ओके ओके. सर मला पण सांगायचं होतं की माझं लग्न 2012 मध्ये झालं, म्हणजे मी माझं शिक्षण नाशिक मध्ये पूर्ण केलं होतं. पण त्यावेळेस मी एक स्वप्न बघितलं होतं ज्युडिशियरी क्रॅक करायचं म्हणून. बट म्हणजे नंतर माझं लग्न झालं तर म्हणजे माझं गाव एक छोटस गाव आहे म्हणजे तिथे आणि म्हणजे कॉलेजमध्ये कसं शिकवतात तुम्ही सांगितल्याप्रमाणे काही कन्सेप्ट क्लिअर नाही. 5 वर्षाचे क्वेश्चन्स पेपर बघून घ्या आणि मतलब LLB ची डिग्री घ्या. तशाप्रमाणे माझी पण LLB ची डिग्री झाली. पण हे स्वप्न काही पूर्ण होणार नाही असं मला समजूत होतं कारण कन्सेप्ट काही क्लिअर होत नव्हता. मी ते स्वप्न म्हणजे सोडूनच दिलं होतं आता काही ज्युडिशियरी होणार नाही. पण तुमचे ते लेक्चर मी जॉईन केले सर, म्हणजे एक एक कन्सेप्ट क्लिअर झाले. आणि स्पेशली म्हणजे सर ते कोविडचा टाइम होता जेव्हा मी लास्ट म्हणजे लास्ट 1 इयर जेव्हा फर्स्ट कोविड स्टार्ट झाला तेव्हा मी तुमची मेन्सची बॅच जेव्हा जॉईन केली तेव्हा सर असं होतं की इतकी निगेटिव्हिटी होती. आणि माझा असं स्वभाव आहे की निगेटिव्हिटी फटाक म्हणजे अडॉप्ट करून घेते म्हणजे कशी पण. इतका डिप्रेस टाइम होता सर आणि तेव्हा तो इतका म्हणजे आनंदात गेला आम्ही तेव्हा. तर तुमचं खूप खूप थँक्यू सांगेल. तो एक टाइम असायचा 1 तास म्हणजे तर आम्ही एवढं एन्जॉय केलं सर. सिरियसली ती बॅच म्हणजे एकदम ऑसम होती सर. आणि स्पेशली सर असं वे ऑफ थिंकिंग तुम्ही पूर्ण चेंज केला. ज्याप्रमाणे तुम्ही विचार करतात ते आमच्यावर काही ना काही ते हॅमर झालंय सर. जे प्रमाणे तुम्ही विचार करतात ते प्रमाणे आता आम्ही पण विचार करायला लागलो आहोत. टाइम टू टाइम तुम्ही आम्हाला मोटिवेट केलं अभ्यास करण्यासाठी. हे ते म्हणजे खूप खूप म्हणजे पूर्ण लाईफ चेंजिंग ही बॅच आहे मी असं सांगेल सर. तर ऍज अ हाऊस मेकर असं खूप
म्हणजे कधी कधी तर असं व्हायचं पूर्ण दिन एकदम एक्झॉस्टेड होऊन म्हणजे रात्रपर्यंत खूप कॅपॅसिटी असायची नाही लेक्चर करायची. म्हणजे हा तो मॉर्निंगचा टाइम खूप सुटेबल होता, पण ते आठच्या टाइम असा होता ये प्रिलियम्सच्या बॅच मध्ये की कधी कधी तर लिटरली झोपून जायची. पण 100% माझी अटेंडन्स असेल तर एक पण क्लास मिस केला नाही. म्हणजे घरी कोणी काय पण सिच्युएशन असेल, म्हणजे बाबा माझे आजोबा वारले हे ते, तरी मी एक पण दिवस मिस नाही केला सर. म्हणजे झोपून गेले लिटरली, पण मी मिस नाही केला सर क्लास. आणि सर स्पेशली असं होतं की ते जर तुम्ही कधी कधी आम्हाला एवढे रागवायचे दलिंदर हे, तर ते खूप हसवायचे. आणि स्पेशली माझे हसबंड तर ना, मी प्रिलियम्सची बॅच मी सांगत होती की सरांनी मला मेन्स मध्ये सगळे माझे कन्सेप्ट क्लिअर झाले, तर त्यांनी माझ्या तो स्टार्टिंग मेन्सच्या बॅच मध्ये जे चेंज बघितला त्याने इन्सिस्ट करून मला सांगितलं की नाही तू सरांची प्रिलियम्सची पण बॅच जॉईन कर. म्हणजे तेव्हा मी नाही सांगत होते, पण माझ्या मिस्टरांनी सांगितलं की नाही नाही तू करून असं. तर सगळे फ्रेंड्स पण खूप काइंड आहे सर, सगळं म्हणजे खूप चांगलं एकदम. हा प्रवास तर एकदम अविस्मरणीय राहणार आहे लाईफ मध्ये खूप. म्हणजे तो स्पेशली फर्स्ट म्हणजे जेव्हा कोविड आला होता तो तर एकदम म्हणजे बापरे एकदम विसरू शकणार नाही असं होतं सर. आणि तुम्ही ज्याप्रमाणे आमचे कन्सेप्ट क्लिअर केले, टाइम टू टाइम मोटिवेट केलं आम्हाला, तर एकदम लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स आहे सर आमच्या. होप सो आम्ही ते आता तर सर ऍज अ हाऊस आतापर्यंत अभ्यास तर नाही सुरू केला आहे, पर कधी कधी असं सरांनी एवढी मेहनत घेतली आहे आणि आपण काय नाही करू शकत हे विचार करून कधी कधी खूप वाईट वाटत. बट सर करणार, इन्शाल्लाह मी करणार सर. थँक्यू सो मच सर, म्हणजे एवढ्या सुंदर म्हणजे आठवणी दिल्या तुम्ही, त्याच्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद सर. हॅलो. हो हो धन्यवाद मॅम, ऐकतो आम्ही सर्वांचे. हे पाहून मला पण आज येऊन झाल्या सर कळत आहे. ओके थँक्यू, थँक्यू सो मच सर. स्पेशली माझे हसबंड पण तुम्हाला सगळं ओळखतात. मी सरांनी आज हे सांगितलं ते सांगितलं माझं चालूच असतं त्यांना. ते पण तुम्हाला ओळखतात आणि ते पण तुमचे खूप मोठे फॅन झाले. त्यांनी ही बॅच साठी मला इन्सिस्ट केलं की नाही तो सरांची बॅच करून, कारण की ते खूप खूप छान झाली होती सर ती बॅच लास्ट टाइम ची. कारण की सकाळच्या टाइम असायचं, कॉन्सन्ट्रेशन पण खूप चांगलं असायचं तेव्हा, तर खूप सुंदर झाली ती बॅच सर. अच्छा अच्छा. ओके ओके थँक्यू सो मच सर. थँक्यू सर, थँक्यू सर. ठीक आहे. अजून आपल्यामध्ये. नमस्कार सर. येस मॅम बोला. हा मी तुळसा जाधव बोलतीये. येस मॅम, येस मॅम. बदलापूरहून माझी जी जर्नी होती ना ती मी माझी स्टडी सेल्फ स्टडी वरतीच मी आतापर्यंत माझी जर्नी केलेली आहे. कारण आम्ही ज्या रिमोट एरियात राहत होते तिथं फॅसिलिटीज नव्हत्या प्रवासाच्या, किंवा ह्या कारणामुळे मला कॉलेज अटेंड करायला कधीच मिळालं नाही. त्यामुळे मी जे माझा जो पूर्ण प्रवास होता तो माझा सेल्फ स्टडी वरतीच केला होता. माझा जेव्हा छोटा 5 महिन्याचा होता तेव्हा मी LLB कम्प्लीट केलं. तो 5 वर्षाचा होईपर्यंत LLM मी त्याच्या आधी जॉबला पण लागले होते गव्हर्नमेंटमध्ये. आणि तेव्हा मी स्पर्धा परीक्षेचा म्हणजे तेव्हा मला गायडन्स प्रॉपर न मिळाल्यामुळं मला स्पर्धा परीक्षेमध्ये नीट अपेरन्स करता आला नाही. पण नंतर मला जेव्हा मी मुंबईला शिफ्ट झाले त्याच्यानंतर मला थोडासा गायडन्स मिळाला आणि त्याच्यातून मी गव्हर्नमेंटमध्ये जॉब ऍज अ ऑफिसर म्हणून Grade 1 officer म्हणून मी लागले गव्हर्नमेंटमध्ये. पण नंतर मग असं वाटायला लागलं एकदा जॉब मध्ये लागल्यानंतर एकदम अशी ढिलाई आली आणि मग काय करायचं. मग मी छोटा माझा असतानाच LLB केलं आणि जॉब करत करत मी LLB LLM सगळं कम्प्लीट केलं, सगळं सेल्फ स्टडी वरती केलं. नंतर असं वाटलं की ज्युडिशरी पण कदाचित सेल्फ स्टडी वरती करू शकू, परंतु आपल्या हातात टाइम खूप कमी आहे आणि त्यावेळेला गायडन्स घेणं खूप गरजेचं आहे. म्हणून मी शोधत होते आणि त्यावेळेला हा क्लास तुमचा मला दिसला, तर म्हटलं आता. आणि महत्वाचं म्हणजे ऑनलाईन आणि कोविडचं एक थँक्यू त्यासाठी खरं तर कोविडला की त्यामुळे मला ऍडमिशन घ्यायला मिळालं. ऑनलाईन असल्यामुळे हे पॉसिबल झालं, नाही तर जॉब करताना शक्यच नव्हतं कुठे जाऊन क्लासेस करणं वगैरे. सेल्फ स्टडी वरती जे जमलं असं तेवढंच केलं असतं मी. पण आता कसं झालं की जे लॉचे जे कन्सेप्ट होते ते एवढे क्लासमध्ये आता क्लिअर झालेत. मला माहिती नाही ते आपण होऊ किंवा नाही होऊ, परंतु लॉची आवड निर्माण झाली मुळात. म्हणजे त्यामुळं पुढेच्या काळामध्ये त्याचा आमच्या पर्सनल लाईफमध्ये सुद्धा त्याचा खूप उपयोग होणार आहे. आणि त्यामुळं खरं खूप खूप धन्यवाद. आणि सगळ्यांचं ऐकताना ऍक्च्युली खूप असं भरून येतं. आज 1 वर्षाची जर्नी, गेल्या जुलैमध्ये जर्नी ही चालू झालेली होती, आता 1 वर्ष पूर्ण होतं ह्या जर्नीला आणि ती आता म्हणजे थांबत नाही आहे, ही राहणारच आहे कंटिन्युअस. फक्त सर आम्हाला मध्ये मध्ये गायडन्स म्हणजे मध्ये मध्ये आम्हाला थोडस अगदीच आम्ही विचारूच तुम्हाला, परंतु समजा आम्ही थोडेसे झोपलेलं असेल तर कमीत कमी म्हणजे जसं टेस्ट सिरीजचा तो मुद्दा मग अशी पूजा मॅडमनी जो टाकला त्या पद्धतीने जर मध्ये मध्ये आम्हाला जर थोडं कनेक्ट करून ठेवलं
तर खूप बरं होईल, नाहीतर मग परत आम्ही आमच्या संसाराच्या व्यापामध्ये अडकून गेलो आणि जर इकडचा फोकस कमी होतोच, कारण बऱ्याचशा जबाबदाऱ्या आहेत आणि बरेच सगळे व्यापलेले लोक आहेत, त्याच्यामुळे थोडंसं टच मध्ये ठेवण्यासाठी सर तुमचा गायडन्स खूप खूप गरजेचा आहे. आणि धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला खूप सगळं गायडन्स दिलं आणि सर्व लोकांना सुद्धा गायडन्स धन्यवाद. त्यांनी नोट्स वेळोवेळी व्यवस्थित पुरवल्या, बऱ्याच जणांनी पुरवल्या, त्यासाठी सगळ्यांचे धन्यवाद. कारण आमच्या बऱ्याचदा, माझ्या तर बऱ्याचदा मिस व्हायच्या, कधी कधी मी ट्रॅव्हलिंग मध्ये लेक्चर्स ऐकायची, त्याच्यामुळं घरी येऊन मग पुन्हा ते सगळं कनेक्ट करणं वगैरे, त्यामुळे नोट्स मिळत असल्यामुळं टेन्शन नसायचं की बाबा चुकलं एखादं हे झालं तरी आपण ते सगळं करू शकतो. त्यामुळं आणि सगळ्यांचं एक असं छान बॉन्डिंग झालेलं आहे आणि आपल्या आपला तो ग्रुपचं नाव बघितलं तरी खूप छान वाटतं, मेन्स आणि प्रीचं. त्यामुळे सर आम्हाला टच मध्ये कायम सुरू, म्हणजे पुढे पण ठेवा अशी मी अपेक्षा करते. आणि या सगळ्यांचं ऐकून खरंच खूप असं भरून आल्यासारखं झालंय, बोलणं सुद्धा जड झालंय ऍक्च्युली. खूप खूप धन्यवाद सर. येस मॅम, आपण राहणार आहोत सगळे सोबत आणि आपण ते पण करूया, हे सिरीज पण आपण ते करून ठेवूया तसं. हॅलो, ठीक आहे, हा बोला सर. हॅलो, नमस्कार सर, मी लक्ष्मीकांत पाटील बोलतोय. हा बोला सर. तुमची बॉटल आणली बरं का सर आपण आज आपल्याला भेटली काल ती बॉटल. धन्यवाद सर. मी ऍक्च्युली सगळ्यांना माझ्याकडून नमस्कार. आणि क्लासमध्ये मस्ती करणारा जो होता तो कल्प्रिट मीच आहे. आणि सगळ्यांना माझ्याकडून आज शेवटचा क्लास असल्यामुळे सॉरी पण बोलायचं होतं. ज्यांना ज्यांना डिस्टर्ब झालेला आहे, कुणाला डिस्टर्ब करण्यासाठी ते जोक नसायचे, पण क्लासमध्ये असंच चटपटी काहीतरी गोष्ट घडावी, काहीतरी गोष्टी लक्षात राहतील त्यामुळे त्या गोष्टी असायच्या. आणि सरांना मी भरपूर धन्यवाद देतो की त्यांनी ते क्लासेस चालू केले. मी ऍक्च्युली 2015 ऍडमिशन घेतलं, पण ज्या वेळेस क्लास सुरू झाला त्यावेळेस त्याच्यानंतरचे हे जे 9 महिने आहेत ते आत्ता मला असं वाटतंय की मी LLB झालोय. कारण की जे काही त्यावेळेस शिकवलं होतं ते शिकवलं होतं की नव्हतं तेही आठवत नाही. आणि माझा तर अभ्यास नव्हता, काडी मात्राचा अभ्यास नव्हता कधी आयुष्यात. आणि आता बरंच म्हणजे सरांनी आपल्याला इतक्या वेळ सांगितलं असेल की हे जर तुम्हाला येत नाही ना तर तुम्ही महाराष्ट्राच्या मागे, असं महाराष्ट्राच्या मागे करत करत निश्चितच म्हणजे 50% तर सरांनी पुढे आणून ठेवले महाराष्ट्राच्या. आता बाकीचं 50% आपल्या हातात आहे सगळ्यांच्या, की कधी ते MPSC वाले आपल्यावर उपकार करून काढतील नोटिफिकेशन, ते सगळं त्यांच्यावर आणि बाकीचं 50% आपल्यावर. तर बऱ्याचशा अशा गोष्टी बोलायच्या होत्या पण सगळ्यांचं ऐकून ऐकून वा अरे हे तर मला बोलायचं होतं पण ह्या सरांनी सांगितलं किंवा ह्या मॅडमनी सांगितलं, अशा गोष्टी बऱ्याचशा घडल्या. आणि आता उद्यापासून ऑफिसमधनं जर निघायचं असेल सरांना सांगून की सर माझा क्लास आहे मी जाऊ का, तर आता त्या तो प्रश्न तर विचारता येईल पण घरी येऊन करू काय हा प्रश्न माझ्यासमोर पडलाय. आणि हे क्लासची जवळजवळ इतकी सवय लागली होती मला, आता उद्यापासून मी 8 ते 9 करणार काय हेच मला कळत नाहीये. अभ्यास तर करावा लागेल ठीक आहे, पण सरांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहण्याचा प्रयत्न करेन. सरांचा सर तुम्ही सिम कार्ड थोडस जरा बदलून घ्या सर, फोन लागत नाही सर, कायम नेटवर्क क्षेत्राच्या बाहेर असतं ते, आपले बाकीच्या लेक्चरमुळे थोडस म्हणजे ते बंद असतं ते. चालेल सर. सर काय नाही, माझ्याकडून काय चूक झाली असेल तर सॉरी सगळ्यांना. आणि हे जे 9 महिने होते ते एकदम म्हणजे खरं तर खूप आनंदाची गोष्ट आहे की आपण सगळ्या क्लासमध्ये होतो, बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहीत नव्हत्या, त्या सगळे आत्ता जाऊन कुठेतरी क्लिअर झालेत. आणि जय सरांसारखा ज्युनियर जो माझा मित्र पण आहे पण तो आता सर आहे, एवढं उत्कृष्ट काम केलं त्यांनी, सगळ्यांना मदत केली, जय सरांचे पण धन्यवाद. मला या क्लासेसमुळे वैशाली मॅडम सारखे सिनियर भेटले त्यासाठी सुद्धा सरांचा धन्यवाद. बऱ्याचशा चांगल्या गोष्टी या 9 महिन्यात झाल्या त्यासाठी सगळ्यांना मी थँक्यू बोलतो. थँक्यू, धन्यवाद सर. अजून आपल्यामध्ये बोलण्याची इच्छा असलेले? हॅलो, हा येस मॅम बोला. येस मॅम. हॅलो, हा बोला मॅम, ऐकतो आवाज येतो तुमचा. नक्की दोघे आहेत म्हणून म्हटलं कोणी बोलून. सर सुमन बोलते मी, ऍडव्होकेट सुमन. येस मॅम. हा सर्व सरांना पहिल्यांदा थँक्यू. सर्व 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 जेवढे आहेत त्या सर्वांनाही थँक्यू, कारण इतकं कोऑपरेटिव्ह म्हणजे सर्वांनी एकमेकांना मदत करून हेल्प वगैरे नोटिफिकेशन पासून नोट सगळ्या सर्व पुरवल्यात आणि खूप मोटिवेशन वाटत होतं की एकमेकांना हेल्प होतीये. आणि सर सर्वात जास्त तुमचा धन्यवाद, कारण की आपणही जज बनू शकतो ही कल्पना त्यापूर्वी आलेली नव्हती. कारण जज बनू शकतो हे खूप म्हणजे असं दूरचं स्वप्न वाटत होतं, पण तुमच्यामुळे हे स्वप्न बघण्याची हिम्मत करू शकलो त्याच्यासाठी थँक्यू. धन्यवाद मॅम.
अजून आपल्यामध्ये बोलायची इच्छा असलेले कोणी? हॅलो. यस मॅम, बोला. हा नमस्ते सर, मी उज्ज्वल गाकरे. यस मॅम. सर, 2006 मध्ये माझं LLB झालेलं, त्यानंतर मग मी म्हणजे LLM वगैरे हे करायचं ठरवलं होतं, पण मी काही करू शकलेली नाही. नंतर BEd केलं, त्यामुळे मी टीचिंग क्षेत्रामध्ये चालली गेली. आणि मग काही वर्षानंतर म्हणजे जवळपास 2008-09 मध्ये मी इकडे परत प्रॅक्टिस मध्ये आली. सर, सुरुवातीला मला असं वाटायचं की मला खूप जड चाललंय, कोणीतरी मला समजवायला शिकवायला किंवा कन्सेप्ट क्लिअर करून द्यायला कोणतरी पाहिजे, पण मला असं सिनियर मिळत नव्हतं. कारण मी जिथे प्रॅक्टिस करायची सर, तिथे सगळे जेंट्स होते आणि लेडी लॉयर मध्ये मी फक्त एकटी होती. आणि प्रत्येक म्हणजे अगदी मोजके वकील असल्यामुळे ते कोणीही ज्युनियर म्हणूनही ठेवायला कोणाला तयार नव्हते. आणि परत त्यांना असं वाटायचं की कुठेतरी कॉम्पिटिशन होते आणि हे ते सरळ बोलून दाखवायचे. तर मग मलाही थोडं हेजिटेशन व्हायचं की एखादी गोष्ट म्हणजे मदत मागितली तर तिकडनं नकार तर नाही येऊन जाणार किंवा सांगायचं नाही असं म्हणून. तर मग बऱ्याच वेळेस ते जे काही भाग असायचा त्यातला तर तो सुटून जायचा किंवा मी केसेस घ्यायला थोडीशी माघार घ्यायची. परंतु मग मी माझे स्वतःचे भाऊजी होते ते हायकोर्टला प्रॅक्टिस करतात, तर ते वारंवार मला मदत करायची कुठल्याही याच्यामध्ये असेल तर. तर मी सुरुवात केली मॅट्रिमोनियल केसेस पासून, तर बऱ्याच वर्षापर्यंत मी तेच चालवत होती. आणि मग तेच चालवत चालवत मला अशी सवय पडली की त्या व्यतिरिक्त मी काही घ्यायला म्हणजे घाबरायला लागली नंतर, की जे जमतंय ना सर तेच मी घ्यायची. नंतर मला असं वाटलं जेव्हा आपले क्लासेस सुरू झाले सर, तेव्हाही कुठेतरी मला दडपण होतच की सिव्हिल केसेस मध्ये मी चांगलं चालू शकेल किंवा नाही, किंवा माझ्यामुळे कोणाचं नुकसान व्हायला नको गरीबाचं, किंवा मी एखाद्याच्या मध्ये कन्सेप्ट क्लिअर नसेल किंवा तेवढा अभ्यास नसेल तर कदाचित त्याची केस पण बिघडू नये माझ्या हातून. थोडीशी इमोशनल पण होती, कारण जेव्हा गरिबांचे या भागामध्ये गरीब लोक आहेत आणि त्यांची शेती काय माझ्या हातून लॉस नको असं कुठेतरी मी माघार घ्यायची. पण मग मी ठरवलं सर की चला अभ्यास केल्याने किंवा मग आपल्याला मिळत आहे नॉलेज मिळत आहे आणि थोडस कॉन्फिडन्स वाढतोय यातून, तर घ्यायला काय हरकत आहे. आणि मी तशा केसेस पण घेतल्या आणि मला वाटतंय आतापर्यंत म्हणजे व्यवस्थित चाललंय. तर सर, हे या सगळ्या गोष्टीला मला वाटतं तुम्ही म्हणजे तुमचा भरपूरच मोठा वाटा आहे माझ्या याच्यामध्ये. आज मी बोलू की नाही असा होतो, पण सर हे मी बोलून नसती दाखवली ना, हे कुठेतरी नेहमीसाठी माझ्यामध्ये शल्य राहिलं असतं की ज्या व्यक्तीने मला घडवलं खूप मदत केली त्यांना सुद्धा माहित नाहीये की माझ्यामध्ये त्यांच्यामुळे किती परिवर्तन झालेलं आहे सर. म्हणून मला आज हे सांगणं फार गरजेचं होतं आणि मी तुम्हाला खूप धन्यवाद म्हणते सर की आज जे आहे म्हणजे जी काही थोडीफार प्रोग्रेस माझ्यामध्ये झालीये आणि होईल, मी म्हणजे क्लास संपले म्हणून फक्त सोडून देणार नाहीये. मला आवडेल नेहमीसाठी तुमच्या बरोबर कॉन्टॅक्ट मध्ये असायला आणि वेळोवेळी तुमचं मार्गदर्शन घ्यायला सुद्धा. तर मला म्हणजे मला खूप आनंद आहे की तुमच्यासारखे गुरु मला लाभले. उद्या गुरु पौर्णिमा आहे, तर त्याच्या सुद्धा तुम्हाला शुभेच्छा सर. बाकीचे सुद्धा माझे जे मित्र मैत्रीण आहे, भाऊ बहीण आहे, त्यांना सुद्धा धन्यवाद की ते सुद्धा माझ्या लाईफचा एक पार्ट बनलेले. तर सर, आज मी कधी सेंड ऑफ ला वगैरे कधीच जात नाही, मी इमोशनल लवकर होते, पण आज या प्रोग्रामला मी थांबली नाही तर मलाही ते कंट्रोल होत नाही. तर थँक्यू सर फार. आणि हा, तुमचं नेहमी मी कौतुक घरी करते की अतिशय कमी वयामध्ये सरांनी किती काय अचीव केलेलं आहे, किती समजदारपण आहे, किती समजून सांगण्याचं कौशल्य त्यांच्यामध्ये आहे. खूप कौतुक वाटत सर, इव्हन घरच्यांनाही सांगते तेव्हा. आजही माझे बाबा तेच म्हणाले की अरे फार होतकरू आहे सर आणि फार पुढे जाणार आहेत म्हणून. सर, तुमच्याही लाईफ मध्ये खूप प्रोग्रेस व्हावी, बस एवढं मी बोलते. आणि थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच. धन्यवाद मॅम, खूप खूप धन्यवाद. तुमच्या सर्वांचे शब्द म्हणजे खरंच आयुष्य म्हणजे कुठेतरी काहीतरी जास्त करण्यासाठी प्रेरणा आहेत माझ्यासाठी. तुमच्या आशीर्वाद, सर्वांचे आशीर्वाद सुद्धा जे आहेत आपल्या जिथले सिनियर जे आहेत, ठीक आहे, म्हणजे काहीतरी याच गोष्टी आहेत की म्हणजे एवढ्यासाठी आपण सगळं करतो ते आशीर्वाद वगैरे जे आहेत ते आपल्या आयुष्यासाठी अजून डेव्हलपमेंटसाठी आपल्याला मदत करत असतात. त्यामुळे तुमचे सुद्धा सर्वांचे खूप खूप आभार. अजून आपल्यामध्ये त्यासाठी योग्यच आहात सर. धन्यवाद, धन्यवाद मॅम. यस मॅम, स्मिता मॅम. हा सर, मी सातारा जिल्ह्यातून मसवड गावावरून बोलते. यस मॅम. म्हणजे माझी पण अशीच कंडिशन आहे जसं उज्ज्वला मॅमनी सांगितलं की नाही आता, की मी पण एकटीच मसवड कोर्टात लेडीज वकील म्हणून काम करत होती. मला इतके गोष्टींना फेस करावं लागलं, पण तुमचा जो युट्यूबवर मला व्हिडिओ मिळाले त्यानुसार मला एक अभ्यासाला एक दिशा मिळाली. आणि
मला नेमकं बिअर ऍक्टर जे वाचायचं ते नेमकं कुठून सुरुवात करायची, मग आज एक दोन सेक्शन वाचले का राहून जायचं, परत एक दोन सेक्शन वाचले का राहून जायचं. पण ते नोट्स मुळे इतकी मदत मिळाली मला, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मॅम. सर मी दोन शब्द बोलू इच्छितो. येस येस सर, परत प्लीज. सर आज जे आमच्या मध्ये जे जे काही कॉन्फिडन्स निर्माण झालेला आहे सर, येस जेमएफचे आम्ही क्रॅक करू शकतो, हे सर केवळ आणि केवळ सर आपल्यामुळे. धन्यवाद सर. आणि सर आणि सर कसं म्हणजे प्रत्येक जण जे आज माझे बॅचमेट सांगतात की येस मॅक्झिमम सेल्फ स्टडी करत होते आणि तिथे कुठे सर कुठे असं मार्ग दिसत नव्हता पुढे काय. आज आम्ही प्रिलिम अभ्यास करू, मेरिट वाचून करू, व्हॉट अबाउट मेल्स, मेल्सला कसं काय करायचं ते सर कोणालाच माहिती नव्हतं. आज सर तुम्ही आज आम्हाला पूर्ण जे आमच्या मनात कॉन्फिडन्स निर्माण केलेला आहात आणि येस त्याचा जरी आता माझ्या सर माझं मी आता एज बरोबर होईल आज लकीली ह्या वर्षी निघाली एक्झाम, येस आय डेफिनेटली आय विल अपियर फॉर दॅट. पण तरी पुढे आयुष्यात ते जरी चान्स मिळाला तरी मला पुढे आयुष्यात आज उद्या मी वकिली करायला लागलो तर मला तिथे नक्कीच फायदा होईल, मे बी मला प्रमोशनला फायदा आहे. म्हणजे सर आपण जे आज आपल्याकडून जे आम्ही ज्ञान प्राप्त केलेलं आहे त्याचं कुठे असं वाया जाणार नाही, त्याचा नक्कीच आम्हाला पुढे आमच्या कामकाजामध्ये चांगलाच उपयोग होईल. धन्यवाद सर. धन्यवाद सर. आणखी एक रिक्वेस्ट होती सर आणि परमिशन घ्यायची सर होती. रिक्वेस्ट अशी होती सर, मी साधारणतः एक सर जे आपण डिक्टेट केलेले आहेत जे नोट्स दिलेले आहेत मी ते पीडीएफ मध्ये कन्वर्ट करायचा असा प्रयत्न कर, पीडीएफ म्हणजे टाइप कॉम्प्युटर टायपिंग करून ते पीडीएफ मध्ये प्रत्येक सेक्शन सब्जेक्ट वाईज करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मे बी ते सर 15-20 दिवसात सर्व सब्जेक्टचे पीडीएफ तयार होईल आणि आपण सर जे डायरेक्शन दिले होते की आपण वॉटर मार्क्स वगैरे लावून मारून हे करायचं तर तसं सर मी करायला घेतलेले आहेत प्रत्येक सब्जेक्ट वाईज. आपली सर परमिशन असेल तर माझे जे मी जे बॅचमेट्स आहेत ते आपल्या ग्रुपवर टाकून त्यांना ते सोयीचं होईल असं मला वाटतंय तर मग तसं मी सर्क्युलेट करू का सर. तुम्ही बॅचमेट सोबत करू शकता सर शेअर, पण आपल्या म्हणजे सगळ्या बॅचमेट्सने सुद्धा तसं काळजी घ्या की थोडस म्हणजे काय आहे की आपलं पेड इंटरेस्ट आपला त्याच्यामध्ये प्रोटेक्टेड राहायला पाहिजे. बरोबर. म्हणजे जे आहे त्याच्यामध्ये आणि आपलं बेंचमार्क वगैरे हे करून म्हणजे असं हे करून घ्या त्याला पीडीएफ तुमचं प्रोटेक्टेड ठेवा, म्हणजे लगेच स्कॅन केलं कॉपी केलं असं नको व्हायला. नाही सर, नाही सर, मी एक सर तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून सर मी तुम्हाला पर्सनली पाठवतो, आपण मला तसं हे करा, त्यानंतर मी आपली परमिशन मिळाल्यानंतर मी मग ते सर बॅचमेटला मी सर्क्युलेट करेल. हो हो. जेणेकरून सर कसं आज रेडी त्यांना मदत राहील केव्हाही मोबाईलवर बघता येईल, एक त्यांचा एक बेनिफिट होईल असं मला वाटतं. चालतं चालतं सर, काय करूया आपण तसं. थँक्यू सर. थँक्यू थँक्यू सर. माझी एक रिक्वेस्ट आहे, क्लासमध्ये फ्रेशर असतीलच ना, म्हणजे असं वाटतं की आम्ही सगळे खूपच सिनियर सिटीजन आहे, सगळी जुनी पुराणी माणसं आहेत, तर काही फ्रेशर्स जे आता एल एल बी करतायत नुकतंच झालंय त्यांनी पण फीडबॅक द्यावा, तोही महत्वाचा आहे म्हणजे सरांसाठी पण आणि आमच्यासाठी पण. नवीन जरा थोडस बोलायला हे करतायत, बोलू शकता तुम्ही, ह्याच्यातनच म्हणजे तुमच्यातला हे डेव्हलप होणार आहे कॉन्फिडन्स वगैरे म्हणजे बोलण्याचा सुद्धा. सर फ्युचर जेएमएफसी आहेत आणि त्यांनी बोलण्याची प्रॅक्टिस करावी बोलायला पाहिजे. हॅलो सर. येस मॅम. सर मी सेजल जोशी. सर माझा एल एल बी आताच कम्प्लीट झालाय आणि मला पण तुमच्या म्हणजे मी शोधत होते की जेएमएफसी का, कारण महाराष्ट्राच्या जेएमएफसी साठी खूप कमी गायडन्स आहे ऑनलाईन वरती पण आणि सगळ्या जागी, मग मी शोधत होते तर मला पण युट्यूब वरूनच तुमचा व्हिडिओ एक बघितलं मी आणि त्यानंतर तुम्हाला कॉन्टॅक्ट केलं आणि तुमचं मी मेनचं पण बॅच अटेंड केलं आणि प्रिलिम्स पण आणि आता असं वाटतं की कॉलेजमध्ये काहीच म्हणजे शिकवलं नाही होतं प्रॉपर, म्हणजे लॉ काय हे प्रॉपर हे तुम्ही म्हणजे समजवलंय बरोबर आणि खूप थँक्यू सर. आता खूप कॉन्फिडन्स आलाय की म्हणजे अजून 2 वर्ष आहे अप्लाय करायला जेएमएससी साठी, पण
खूप खूप कॉन्फिडन्स आलाय की म्हणजे करू शकते मी पण. आणि अजून एक गोष्ट की माझे बाबा पण तुमचे लेक्चर ऐकतात, कारण लेक्चरच्या वेळीस ते कामावरून येतात आणि माझ्यासोबत बसतात कधी कधी. आणि त्यांना पण म्हणजे लॉयर व्हायचं होतं पण ते फायनान्शियल सिच्युएशन मुळे नाही बनू शकले, पण ते तुमचं लेक्चर ऐकून आता पण इन्स्पिरेशन घेत आहेत आणि मला पण मोटिवेट करतात. तर थँक्यू सो मच सर. थँक्यू थँक्यू मॅम थँक्यू. अजून आपल्यातले? यस मॅम, यस यस प्लीज. तर हा माझी एक रिक्वेस्ट होती, आता जय सर म्हणाले की रोज जसं घाईने लगबगीने घरी येऊन घरी आल्यावर काय करायचं, तर क्लास अटेंड करायचं. आणि आता इथून पुढे प्रश्न राहील की आता काय करायचं, तर माझी सगळ्यांना अशी रिक्वेस्ट आहे आणि मी स्वतःला पण ही एक रिक्वेस्ट करते आहे की हा जो 1.5 तास आपण रोज काढू शकत होतो, काढत होतो, कोणत्याही अवस्थेत तो काढतच होतो, तर तसा 1.5 तास आपण जो क्लास आपण 9 महिने केलेला आहे किंवा 9 महिने तुम्ही जी मेहनत आमच्यावरती घेतलेली आहे ती वाया जाऊ नये म्हणून रोज 1.5 तास तो कंपल्सरी, म्हणजे आता क्लास नाही म्हणून पुन्हा आपल्या आपल्या कामात किंवा आपल्या आवडीनिवडीत किंवा टीव्ही बघण्यात मोबाईलवर खेळण्यात घालवण्यापेक्षा आपण जर रोज एक एक ऍक्ट घेतला किंवा पर्टिक्युलर एक एक पॉइंट घेऊन डिस्कशन केलं ग्रुपमध्ये किंवा क्वेश्चन सिरीज कोणाकडे असतील तर त्या त्यांनी शेअर करायच्या किंवा स्वतः पण, मला स्वतःला क्वेश्चन पेपर काढायला फार आवडतं, तर जसं जसं ज्याला जमेल तसं तसं त्यांनी क्वेश्चन पेपर काढायचा ग्रुपवर टाकायचा आणि प्रॅक्टिस करायची, म्हणजे तो 1.5 तास आपण काय करायचं हा प्रश्नच मागे ठेवायचा नाही, कंटिन्यू एक्झामचं नोटिफिकेशन येईपर्यंत किंवा त्यानंतरही कंटिन्यू अभ्यास करत राहायचा. सगळ्यांना माझी ही रिक्वेस्ट आहे की सरांसारखे गुरु, म्हणजे मी खूप गुरु पाहिलेत कारण मी खूप वेगवेगळ्या प्रकारचं एज्युकेशन घेत आली 10 वर्षाच्या गॅप नंतर, LLB केलं, LLM केलं, नंतर मला बिलीव्ह करावं असं वाटलं मी ते केलं, युनिव्हर्सिटीतून मी टॉपर आली, म्हणजे पुष्कळ वय झाल्यानंतर शिकली आणि तरीही बऱ्याच क्षेत्रांमध्ये बरंच काही मी केलं, पण असे गुरु मला आजवर लाभले नाही आणि माझ्यापेक्षा वयाने बरेच लहान, म्हणजे माझ्या लहान भावासारखे सर आहेत. तर मला फार कौतुक वाटतं की सर खूप जीव तोडून शिकवतात. तर सगळ्यांना माझी विनंती अशी आहे की सरांचं जे शिकवणं आहे ते वाया नको जायला, त्यासाठी खूप खूप मेहनत करा, जेणेकरून आपण स्वतः आयुष्यात यशस्वी तर होऊच पण सरांना पण आपण समाधान देऊ. धन्यवाद मॅम, म्हणजे बेस्ट सजेशन आहे मॅमचं. याच्यामध्ये मी पण तुम्हाला सांगत राहील, पण अशा पद्धतीने केलं तर आपला एक त्याच्यामध्ये अजून जास्त कॉन्टॅक्ट पण राहील याच्यासोबत, अभ्यासासोबत. आणि तुम्ही सुद्धा जे तुमच्यातले जे बरेच लोक म्हणतात की थोडस बाकी आयुष्यामध्ये वगैरे आपण गुंतून पडूया, ठीक आहे, त्याच्यापेक्षा तुम्ही हे एका 1 तास जरी आपला त्याच्यामध्ये 1.5 तास जरी तुम्ही त्याच्यामध्ये रिव्हिजन करा, तुमचं स्वतःच रिव्हिजन करा आणि बाकीचे तुम्ही प्रश्न वगैरे सोडवत राहिले तरी आपण चांगलं ह्याच्यामध्ये आपला कॉन्टॅक्ट आपण मेंटेन ठेवणार आहोत. जे नवीन आहेत, फ्रेशर्स आहेत, त्यांचा तर कॉन्टॅक्ट राहतच, पण प्रॅक्टिशनर लोकांच्या बाबतीत थोडीशी भीती असते याच्या, तुम्ही त्याची काळजी घेतली तर होऊन जाईल. अजून आपल्यामध्ये? नमस्कार सर. हा बोला सर. सचिन, मी सचिन बर्डे मुंबई बोलतो. हा सर. सर पहिले तुमचं खूप थँक्यू, तुम्ही आम्हाला एक मार्गदर्शक सारखं वाटलं. ऍक्च्युली ज्युडिशियल सर्व्हिस साठी मी करायचो सेल्फ स्टडी, पण सक्सेस काही मिळत नव्हतं, पण तुमच्या क्लासमध्ये आम्हाला हे मिळालं की अभ्यास कसा करावा, कोणता करावा आणि टॉपिक कसे समजून घ्यावे व कोणते महत्वाचे पॉइंट्स आहे हे आम्हाला समजलं. नाही तर बेरॅक्स वाचायला गेलो तर कंटाळा यायचं, पण जर आजही तुमचे जे नोट्स आहे, तुम्ही बोलले होते की नोट्स आपले एक बायबल, कोणासाठी कुराण असेल, कोणासाठी गीता असेल, हे नोट्स तुम्ही वाचत जात नाही. तसं तुमचे जे नोट्स मेन्सचे बॅच पासून मी आहे तुमच्यावर, तर ते नोट्स आजही मी वाचत असतो आणि बेरॅक्स पेक्षा मला त्या नोट्स मधून खूप पॉइंट्स क्लिअर होत आहेत. म्हणजे नोट्स इतक्या चांगल्या आहेत सर तुमच्या, बेरॅक्सची जी लँग्वेज खूप अवघड आहे पण तुमच्या जे नोट्स मध्ये जी लँग्वेज खूप चांगली आहे, त्याच्यामुळे कन्सेप्ट खूप चांगले क्लिअर होतात आणि समजायला खूप सोपं जातं. सर आपण जे पण क्लास म्हणजे टॉपिक घेतले खूप चांगल्या पद्धतीने घेतले, खूप आम्हाला शिकवलं, मला पण काही प्रॉब्लेम असेल मी तुम्हाला मेसेज करायचो सर हा टॉपिक आहे याचा अर्थ काय, छोट्या छोट्या गोष्टीचा अर्थ असेल तरी आपण सांगितलं सर, आम्हाला दरवेळेस सहकार्य केलं त्याबद्दल खूप खूप आपले सर थँक्यू. धन्यवाद सर. मी जे तुम्हाला नोट्स बद्दल म्हणत असतो ना की आपल्याच नोट्स आपल्यासाठी बायबल असतात. एखाद्याने आता संतोष सर जसं म्हटलं की म्हणजे मी तुम्हाला असं प्रिंटमध्ये वगैरे देईल, प्रिंटमध्ये तुम्हाला दिलेले नोट्स किंवा तुम्हाला एखाद्या दुसऱ्या कुठल्या क्लासेसच्या नोट्स जे आहेत, सगळ्याच क्लासेसच्या नोट उत्तम असतात असं काही नाही की म्हणजे सगळे शिक्षक लोक चांगलं सांगतात,
पण आपल्या ज्या नोट्स तुम्ही लिहून घेतलेल्या त्याच्यासोबत तुम्हाला आपलं सगळं डिस्कशन त्याच्यासोबत आहे त्या नोट्स सोबत, त्याच्यामुळे ते आपल्यासाठी खूप जास्त समय म्हणजे आपल्याला तुम्हाला लगे वाचलं की तुम्हाला सेकंदामध्ये तुम्हाला उकलून येतं ह्याच्यामध्ये नेमकं काय आहे. त्यामुळे आपल्या नोट्स तुम्ही जर समजा तुमच्यापैकी कोणी लिहून घेतलेले नसतील तुमच्या म्हणजे फक्त असं पीडीएफ ठेवण्याचा वगैरे प्रयत्न केला असेल तर ते तसं नोटबुक तुमची मेंटेन नसेल तर करून घ्या आता का पुढच्या काही दिवसामध्ये. ठीक आहे, म्हणजे बाकीच्या लोकांना तुम्ही विचारून घ्या वाटलं तर, कुणाचं काही अर्धवट राहिलं असेल तर मागून घ्या. आता तुम्ही ग्रुपवर आहेतच तिथे तर ग्रुपवरून बाकीच्या लोकांकडनं तुम्ही मागून पण घ्या की तुमचं काही राहिलं असेल तर, पण ते मेंटेन करून घ्या. ठीक आहे, अजून आपल्यामध्ये कोणी बोलणार? हॅलो सर. यस मॅम बोला. हॅलो, माझं नाव आकांक्षा, मी अमरावतीतून आहे. मी फर्स्ट इयर लॉला आहे. ॲज आय एम फ्रेशर, माझे क्वेश्चन्स पण फ्रेशर सारखेच असायचे सरांना पर्सनल पण आणि ग्रुपवर पण. बट मी कधी क्वेश्चन विचारायसाठी असं हेझिटेट नाही झाली, कारण की मी जेव्हा पण काही क्वेश्चन विचारले कोणी माझं असं टिंगल किंवा काही असं टाईपचे उडवलं नाही, त्याच्यामुळे मला हे सर्व लोक असं फ्रेंडली वाटायचे आणि सरांनी सुद्धा जे गायडन्स प्रॉपर गायडन्स जे केलं ते खूप जास्त फ्युचरसाठी बेनिफिशियल असेल. लाईक ते असतात ना कॅटल्स जे असतात ते काही सुद्धा खातात म्हणजे जे पण दिसलं, बट ते प्रॉपर आपल्याला काय खायचं आहे कशातून न्यूट्रिशन आपल्याला बॉडीला भेटणार आहे ते सरांनी प्रॉपर दिलं. त्याच्यामुळे सरांना आणि माझे सर्व क्लासमेट जे आहे माझ्यासोबतचे त्यांना खूप खूप धन्यवाद आणि मी खूप मिस करेल हा 8 ते 9 चा टाइम. सर्वच मिस करणार आहे, मी सर्व उद्या मिस करणार आहे. अजून आपल्यामध्ये कोणी बोलणार? ज्युनियर आता सगळ्यात जास्त ज्युनियर आपल्याला आपल्यासोबत बोलले. अजून कोणी? हा सर. हा बोला सर. माझी वाईफ बोलू इच्छिते. हा हा सर. यस मॅम. सर. यस मॅम. यस मॅम. हा, माय नेम इज नीलाक्षी बर्डी. ऍक्च्युली माझ्या मिस्टरना तुमचा क्लास आहे ना खूप म्हणजे 4-5 वर्ष आधीच करायचा होता, तर एक दोनदा त्यांनी म्हणजे तुम्हाला पुण्याला भेटायला आले आणि त्याच्यानंतर म्हणजे तुम्हाला सांगितलं की मी अपडाऊन नाही करू शकत किंवा तिथे राहू नाही शकत, तर म्हणजे काय करू शकतो, तर तुम्ही मला नोट्स वगैरे देऊ शकता का? तर तुम्ही बोलले की नाही, म्हणजे तुम्ही जे माझ्या समोर राहणार किंवा जे मी शिकवणार ते महत्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर मग त्यांना म्हणजे वेळच नाही मिळाला आणि जॉईन नाही करता आला. पण लकीली असं झालं की ते म्हणतात ना मंदिरात जाणं आणि घरात मंदिर येणं असं माझ्यासाठी तसं झालंय. म्हणजे हा लॉकडाऊन आमच्यासाठी खरंच म्हणजे तुमचा ऑनलाईन क्लास येणं आणि मिस्टरांनी ते कम्प्लीट करणं म्हणजे लक लागतं सर की एखादं स्वप्न आपण बघतो आणि ते कम्प्लीट होणं. सो थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. गुड इव्हनिंग ऑल. यस मॅम. यस मॅम. मी माधुरी देगावे नांदेडून बोलत आहे. मी आता फायनल इयरला आहे सर. यस मॅम. पण जेएमएफसी हे गोल माझं थर्ड इयर पासूनच फिक्स होतं, पण ऍक्टिव्ह प्रिपरेशन स्टार्ट केली नव्हती मी. कारण एकच होतं की मार्गदर्शनाची गरज होती का, आणि हे मार्गदर्शन आपल्या क्लासमुळे भेटलं आणि मी एका फ्लो मध्ये आले आणि आता मला एक क्लिअर स्ट्रॅटेजी दिसत आहे आणि सगळं आणि सगळं फक्त तुमच्या मार्गदर्शनामुळे झाले सर. आणि ह्या क्लासमुळे असे फ्रेंड्स भेटले की जे थोड्या दिवसात बेस्ट फ्रेंड पण झाले आणि आम्ही कधी कॉम्पिटिशन तर केलीच नाही, पण एक प्रॉमिस केले की ज्युडिशियलची जी ट्रेनिंग असते आपली ट्रेनिंग पिरियड पण आपण सोबत एन्जॉय करायचा. आणि त्यातले एक बेस्ट फ्रेंड म्हटलं तर रोहिणी मॅम. थँक्यू सो मच मॅम अँड थँक्यू सो मच सर. आणि आत्ता माझ्या सगळ्या सिनियर फ्रेंड्सला जे सांगितलं की त्यांचे एक्सपिरियन्स सांगितले त्यांच्यावरून त्यांचा स्ट्रगल पाहून अजून एक एनर्जी भेटली सर, मोटिवेशन भेटली. त्यामुळे थँक्स टू ऑल अँड थँक्स अगेन सर. ठीक आहे, थँक्यू मॅम. रोहिणी मॅम आणि तुम्ही दोघी पण तुम्ही त्याच्यामध्ये टॉपरच आहेत, म्हणजे डेडिकेशन तुमचं दोघींचं तशा प्रकारचंच आहे. म्हणजे मी बऱ्याच वेळेस सांगून जातो की हे करा ते करा, हे प्रश्न लिहून पाठवा, पण बरेच लोक नाही करत, पण तुम्ही त्याच्यामध्ये प्रॉम्प्ट आहात ह्याचा तुम्हाला खूपच म्हणजे नक्कीच फायदा होणार आहे तुमच्या ह्याच्यामध्ये. पुढच्या जेव्हा तुम्ही आता फायनल इयर ना तुम्ही जेव्हा एलिजिबल असाल जेव्हा तुम्ही फॉर्म भराल त्यावेळेस तुम्हाला नक्कीच फायदा होईल. थँक्यू सर. तुमचे प्रयत्न मी वाया जाऊ देणार नाही सर, विश्वास ठेवा. ठीक आहे, धन्यवाद. अजून आपल्यामध्ये कोणी बोलणार? सर, लॉकडाऊन झाल्यानंतर सगळ्यांबरोबर एक पर्सनल मीटिंग कुठेही तुम्ही म्हणाल त्या शहरात? हो हो, नक्कीच.
आपण करू अरेंज तसं. अजून आपल्यामध्ये कोणी बोलणार? जय सर पब्लिक डिमांडवर आहे. जय सर काही फीडबॅक? जय सरने बोलायला पाहिजे, म्हणजे एवढं सगळ्यांनी नाव घेतलं जय सरांचं पण ते काहीच बोलत नाही. जय हा बोला. खर तर एक सांगू इच्छितो की मी आता सेकंड इयर मध्ये आहे आणि तुम्ही सगळे मला सर म्हणता त्याची एकदम गंमत वाटते मला. पण तरी आता खरंच आता संध्याकाळी 8 ते 9 हा वेळ म्हणजे अख्ख्या खर तर पूर्ण दिवसाची रचना 8 ते 9 च्या अवतीभोवती केल्यासारखं वाटायचं. त्याच्यामुळे आता 8 ते 9 काय करायचं हा एक मोठा प्रश्न पडणार आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे लॉकडाऊन मध्ये सगळ्यांनी जसं सांगितलं तसं मलाही तुमच्या क्लास बद्दल समजलं आणि नंतर मग क्लास चालू केल्यानंतर कळलं की कॉलेजमध्ये खरं तर काहीच शिकलो नाही. आता या 6-7 महिन्यामध्ये जेवढं शिकलो तेवढं खरंच कायमसाठी आता उपयोगी होणार आहे. धन्यवाद सर. थँक्स. हॅलो सर. हा बोला मॅम. सर तुम्ही कसा अभ्यास केला आतापर्यंत त्याचं थोडं आम्हाला ब्रीफ करा ना. मॅम माझ्या म्हणजे आता मी तुम्हाला तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती आहे म्हणजे 2010 ला म्हणजे आमच्या वडिलांचं जे हे झालं होतं डेथ झाली होती तर तेव्हापासनं म्हणजे थोडस असं हे झाल्यासारखं झालं होतं की आता आपल्याला काही पर्याय नाही आहे. म्हणजे काहीतरी आपण अभ्यास केल्याशिवाय किंवा हे केल्याशिवाय म्हणजे आपल्या आयुष्यालाच पर्याय नाही असं कुठेतरी वाटत होतं. आणि मी जसं की तुम्हाला नेहमी सांगत असतो की माझी आई त्याच्यामध्ये म्हणजे लिटरली कुणी जर म्हटलं की एखाद्याच्या आईने एखाद्यासाठी काय केलं असेल तर माझ्या आईने म्हणजे शेतामध्ये असा फवारा घेऊन स्वतःच्या पाठीवर घेऊन म्हणजे शेतामध्ये काम केलेलं आहे. ह्या गोष्टी कुठेतरी असं वाटायचं की असं काटायचं अंगावर याच्यामध्ये की म्हणजे एवढं करून सुद्धा मी समजा मी पुण्याला शिकायचं म्हटलं तर मला आईने कधी असं 1 रुपया असं कमी पडू दिला नाही. मी पुण्याला म्हणजे औरंगाबादला UPSC मला क्लास करायचे होते मी आईला म्हटलं की असं आपल्याला 60,000 रुपये लागणार आहेत. पर म्हणजे अशी परिस्थिती अशी गरीब वगैरे अशी जास्त म्हणजे जमीन वगैरे होती आमच्याकडे पण शेवटी मी आई आणि ताई आम्ही तिघंच असायचो घरामध्ये आणि सगळं काय ते घरी आई आईलाच करायला लागायचं. आम्ही दोघं बाहेर शिकायला असायचो. आईने कधीच मला ह्याच्यामध्ये कमी कर केलं नाही की एखाद्या एक दिवस सुद्धा लागू दिला नाही की पैसे मागितले नाही आईने दिले नाही. पण ते मिळवण्यासाठी एवढे कष्ट करायचे आमची आई त्याच्यामध्ये म्हणजे विचार करू शकतो तुम्ही. रात्री 12 वाजता शेतकरी शेतामध्ये पाणी देतो पण माझ्या आईने माझ्यासाठी ते केलेलं आहे. म्हणजे दुसरी आमची आजूबा बाजूला एक काकू असायची दोघी संध्याकाळी जाऊन शेतामध्ये तसल्या म्हणजे ह्याच्यामध्ये पाणी देऊन शेतामध्ये फिरत असायचे ह्याच्यामध्ये. एवढे कष्ट म्हणजे आईने माझ्या केलेले आहेत त्याच्यामध्ये. आणि ह्याच्यामध्ये असं कधी वाटलंच नाही की आयुष्यात कधीतरी म्हणजे असं म्हणजे कॉलेज टाईम मध्ये काहीतरी हे करावं. एकदा फक्त माझ्या ह्याच्यामध्ये चूक झाली होती म्हणजे मी LLB जेव्हा 4th इयरला त्याच्यामध्ये होतो 21 वर्षाचाच होतो म्हणजे 4th इयरच्या किंवा 3rd इयरच्या असं ह्याच्यामध्ये होतो तर ते इलेक्शनला मी निवडणुकीला उभा राहिलो होतो. निवडणुकीला उभा राहिल्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा अजून जास्त आईला त्रास झाला त्याच्यामध्ये की इच्छेविरुद्ध उभा राहिलो नुकसान केलं त्याच्यामध्ये. पण कुठेतरी वाटत होतं की काहीतरी करावं गावामध्ये वगैरे असं झालं पण त्याच्यानंतर मला एवढं जास्त वाईट वाटलं की म्हणजे जेवढा ज्या आईने आपल्यासाठी एवढे कष्ट केले तिला आपण म्हणजे काय दिलं शेवटी ह्याच्यामध्ये. मग त्यानंतर LLB जे शेवटचं वर्ष आहे आणि 4th इयर आहे जे आहे ह्याच्यामध्ये मी एवढा जास्त अभ्यास केला. आणि LLM जेव्हा पुणे युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन झालं म्हणजे मी सकाळी 6 पासून 12 पर्यंत लायब्ररीमध्ये पडून असायचो. क्लासमध्ये जरी बसलेलो असतो तरी आमचे सर पुढे शिकवायचे आणि मला सरांचं थोडं जरी असं वाटलं की थोड्या क्षणासाठी की हे थोडंसं काहीतरी इरिलेव्हंट वाटतंय मी लगेच माझं पुस्तक वापरून उडून त्याच्यामध्ये वाचत बसायचं. म्हणजे एवढं त्याच्या मी हे होतो. LLM सुद्धा म्हणजे UPSC वगैरे माझा एवढा जास्त अभ्यास झाला होता की मी पहिल्या ह्यालाच म्हणजे नेट परीक्षा क्रॅक करून टाकली अपेअरिंग स्टेजमध्ये. म्हणजे साधारणतः लोकांचं असं असतं की LLM आपण पास करतो आणि त्याच्यानंतर आपण नेट एक्झाम वगैरे पास करण्याचा आपण विचार करतो. पण मी अपियर स्टेजमध्येच त्याच्यामध्ये काय केलं होतं एक्झाम क्लिअर केली होती. आणि आमच्या सरांना सुद्धा सगळं म्हणजे तिथे डिपार्टमेंटला जे शिक्षक होते नरेश वाघमारे सर मी त्यांना त्याच्यामध्ये गॉडफादर म्हणतो माझे. कारण त्यांनी सुद्धा म्हणजे माझ्यातले एफर्ट्स ओळखले आणि मला पहिली संधी त्याच्यामध्ये दिली. जेव्हा आपण एकदा लहान असतो त्यावेळेस आपल्याला असं म्हणजे कोणतरी संधी देणं आवश्यक असतं. या टीचिंगच्या प्रोफेशनमध्येच मी लहान होतो बऱ्याच वेळेस असं असतं की आपल्याला काहीतरी त्याच्यामध्ये आधार पाहिजे असतो तर त्या आधार मला सरांनी दिला की कसं म्हणजे अभ्यास पाहून कष्ट पाहून. आणि माझी पहिली त्याच्यामध्ये LLM मार्कशीट येण्याच्या अगोदरच मला त्याच्यामध्ये त्यांनी पोस्टिंग पण भेटली. तिथे जॉब कॉन्ट्रॅक्च्युअल होता त्यावेळेस म्हणजे माझ्यासोबत जे लागलेले होते ते त्यांचे एकदम एन्जॉय करत होते जॉब त्याच्यामध्ये. आणि मी ठरवलं होतं की आपल्याला लगेच पुढचा प्रश्न आहे हे जॉब आपला 11 महिन्याचा हा संपणार आहे मग ह्याच्यानंतर काय करायचं.
पण त्याच्यामध्ये कुठेतरी असं वाटलं की आपल्याकडे सध्या तरी आहेच, म्हणजे जॉब तरी आहेच, आपल्याला भेटून पण जाईल पुढच्या वेळेस. मग त्यावेळेस आपण ठरवलं की आपण युट्यूब मध्ये वगैरे काय करू, जरा थोडस सगळ्यांना मार्गदर्शन वगैरे करण्याचा प्रयत्न करू. आणि त्यावेळेस मी ते सुरू केलं. मग एक मुंबईची एक मुलगी होती नेहा आहुजा म्हणून, तर ते म्हणजे मी सगळ्यांना जेएमएफसी बद्दल वगैरे मार्गदर्शन करायचं, सगळ्यांना सांगायचं, माझ्या डिपार्टमेंटचे सुद्धा विद्यार्थी जज झाले त्याच्यामध्ये बरेच. तर मला त्यांचा म्हणजे त्यांचा सारखंच फोन यायचा त्या नेहा मॅमचा. आणि त्यांनी मला एकदा फोर्स केले की म्हणे सर तुम्ही क्लास सुरू करा. मी म्हटलं मॅडम तुम्ही बरेच क्लासेस आहेत तुम्ही करा म्हटलं. माझे आपल्याला तेवढं म्हणजे हॉल वगैरे सगळ्या गोष्टी आपल्यासाठी अवेलेबल नाही आहेत. आणि मी म्हणजे जरी तुम्हाला मी चांगलं शिकू शकत असलो तरी त्याच्यासाठी बऱ्याच गोष्टी लागतात, मी ते नाही म्हणजे अफोर्ड करू शकत म्हटलं, किंवा ते शक्य सुद्धा होणार नाही. त्यांनी मला एकदा फोन लावला, दोनदा फोन लावला, चार वेळेस फोन लावला. पण शेवटच्या क्षणाला मग मी म्हटलं की ठीक आहे, मी घ्यायला तयार झालो. आणि नेहा मॅम आणि त्यांच्यासोबत एक दुसरा एक मित्र होता त्यांचा, तर त्या दोघांनीच फक्त माझ्याकडे क्लासेस लावले. आपली ती पहिली बॅच होती त्याच्यामध्ये, आणि ती बॅच ऑनलाईन होती त्यामुळे काही असं हॉलचं वगैरे काही टेन्शन नव्हतं. मी त्यांना शिकवलं ते त्याच्यामध्ये, त्यांना ते एवढं आवडलं. मग त्याच्यासोबतच मी आपला युट्यूबवर एक म्हटलं की बघू म्हटलं जाहिरात देऊन पाहून. पण मला ज्यावेळेस मी जाहिरात दिली युट्यूबवर त्यावेळेस मला लक्षात आलं की आपल्या क्लासमध्ये म्हणजे एवढे लोक खरंच आपल्याकडे आपल्यासोबत जॉईन होण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे आपल्यासाठी तयार आहेत. खरंच ऑनलाईनवर एखाद्याला जर तुम्ही कुणाला जर फोन लावून म्हटलं की मी क्लास घेणार आहे, मला माझ्या अकाउंटवर पैसे टाका, असं एवढं कोणी लोक विश्वास ठेवू शकत नाहीत. पण आपल्या पहिल्या बॅचलाच एवढे जास्त विद्यार्थी होते, म्हणजे ऑनलाईनची जी आपली पहिली बॅच होती त्याच्यामध्ये. आता ऑफलाईनला असिस्टंट प्रोफेसरचा जॉब असल्यामुळे आणि सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीमध्ये असल्यामुळे तर आपल्याला ते शक्यच नव्हतं ते प्रायव्हेट याच्यामध्ये. म्हणजे ते पब्लिक डोमेनमध्ये तुम्ही इकडे जॉब पण करताय, क्लासेस पण करताय, तर ते बरेच त्याच्यामध्ये प्रश्न होते. मग या ऑनलाईन बॅचला त्याच्यामध्ये एवढ्या लोकांनी रिस्पॉन्स दिला. आज म्हणजे तुमच्यापैकी जे म्हणजे मी असं अजिबात सांगत नाही की माझ्याकडे 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, मी 10 वर्ष शिकवलेलं आहे त्यामुळे तुम्ही माझ्याकडे जॉईन करा, किंवा माझ्याकडे सांगायला हे सुद्धा नाही आहे. म्हणजे खूप जास्त विद्यार्थी अजून जास्त आपले म्हणजे मी मागच्या 10 वर्षापासून घेतोय आणि माझे खूप जास्त विद्यार्थी जज झालेले आहेत. आपले क्लासेस फक्त एका गोष्टीवर चालतात, म्हणजे जी एखादी गोष्ट समजावून सांगण्याची जी पद्धत आहे, म्हणजे वे ऑफ डिलिव्हरी ज्याला आपण म्हणतो, ठीक आहे, माझं डेव्हलप काय झालं तर तेच झालं त्याच्यामध्ये. आणि या गोष्टीमुळे आपल्यासोबत विद्यार्थी जुटत गेले आणि बऱ्याच विद्यार्थ्यांच्या म्हणजे फिलिंग सोबत कनेक्ट होत गेलो. म्हणजे बऱ्याच आपली परिस्थिती तशी असल्यामुळे थोडस रिलेट होत जायचं त्याच्यामध्ये. कधी कधी कुणाचं असं फोन यायचं की सर आमच्या घरी कोविडमुळे असं असं झालेलं आहे, कोविडमुळे तर परिस्थिती एवढी हे होती त्याच्यामध्ये की प्रत्येक सगळे दुःखामध्ये त्याच्यामध्ये बरेच आपले विद्यार्थी असायचे. कुणीतरी सांगायचं की सर आमची आई वारली, असं मॅम एकदा म्हटल्या, त्यांची आई वारली त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी मला फोन करत गेले आणि मी त्यांना त्याच्यामध्ये समजावत गेलो की कारण मी त्या परिस्थितीमधनं गेलो होतो. मला सुद्धा माहिती होतं दुःखामध्ये, आमच्या घरामध्ये आमचे जेव्हा वडील वारले होते त्यावेळेस मी जेव्हा रडत असायचो त्यावेळेस आमच्या म्हणजे मी साईडला जाऊन रडायचं आणि माझी लहान बहीण त्यावेळेस तिथं खूपच लहान होती, पण ती सुद्धा कधी माझ्या समोर आणि आईसमोर येऊन रडायची नाही, ती सुद्धा कुठेतरी साईडला बसून रडायची. तिला सुद्धा वाटायचं की यांच्या समोर रडलं तर हे अजून खचून जातील. म्हणजे एवढं आमच्या घरात आम्ही तिघांना एकूण एकाला त्रिकोणांना असं म्हणजे आम्ही सपोर्ट करत त्याच्यामध्ये चालत राहिलो. आणि त्याच्यापासून म्हणजे सगळ्याच विद्यार्थ्यांसोबत सुद्धा तशी नाळ जुटत गेली, बऱ्याच विद्यार्थ्यांचे सोपे सोपे प्रश्न असायचे. आणि प्रत्येक गोष्ट म्हणजे डेव्हलप काय झालं माझ्यामध्ये, तर कुठली गोष्ट किती जरी अवघड असेल ह्याच्यामध्ये त्याचे एक सोप्या शब्दामध्ये कसं समजावून सांगायचं. आणि हेच एक स्किल माझ्यामध्ये डेव्हलप झालं युट्यूबमुळे. म्हणजे युट्यूबचा व्हिडिओ काय असा एकदा असा रेकॉर्ड केला म्हणजे रेकॉर्ड होत नाही. तुम्हाला जे समजा तुम्हाला वाटतं की बेस्ट आपल्या सरांनी व्हिडिओ केला असं एकदम बेस्ट आहे, पण तो एकदा नसतो रेकॉर्ड केला. त्या व्हिडिओला मी परत एक म्हणजे जे सुरुवातीचे जे व्हिडिओ आहेत काही, मी अक्षरशः 100 वेळेस एक एक व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की मी म्हणजे किती त्याच्यामध्ये एफर्ट्स घातले असते. 100 वेळेस एक एक गोष्ट रेकॉर्ड केलेली आहे. त्याचं एडिटिंग वगैरे सुद्धा काही जमत नव्हतं. म्हणजे सुरुवातीला ते काइन मास्टरचे सबस्क्रिप्शन सुद्धा घ्यावं असं वाटायचं नाही. म्हणजे ते सबस्क्रिप्शन त्याचे 1300 रुपये लागायचे, त्याचा सुद्धा मी विचार करत होतो सुरुवातीला. ते मी तसंच वरी खाली तुम्ही आपल्या सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल. पण त्याच्यामध्ये जे स्वतःमध्ये जे डेव्हलपमेंट होत गेलं, त्याच्यानंतर लायब्ररीचा जो काही अभ्यास केला होता, 7 पासून 12 जो लायब्ररीमध्ये राहत होतो, म्हणजे एक अभ्यासाच्या जोडीला एक वे ऑफ डिलिव्हरी भेटून गेला. ते मी जे सांगेल म्हणजे मी एकदा सांगायला गेलं की पुढल्या लोकांना ते म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांना ते समजायला लागलं आणि त्याच्यापासून आपल्यासोबत विद्यार्थी सगळे जुटत जुटत गेले. आणि आज जे काही आपल्यापाशी आहे तर ते ह्या सगळ्या प्रोसेसमधून आहे. ठीक आहे सर, खूप खूप धन्यवाद मार्गदर्शनासाठी. तुमच्या आईना आमचा नमस्कार आणि तुमच्या ताईना खूप खूप शुभेच्छा. आणि सर अजून एक सांगायचंय, तुम्ही जो बर्थडेला तुमचा उपक्रम केलाय झाडं लावायचा, तुम्हाला फार आवडला
आणि आमच्या घरीही आवडला तर आम्ही तो फॉलो करणार आहोत सगळेजण. मी नक्कीच फॉलो करा मॅम. आपले झाड आज म्हणजे एवढे जास्त उंच वाढलेले आहेत, म्हणजे लावून आता एक महिना झालेला आहे. आपण लावतानाच थोडी मोठी लावली होती, म्हणजे त्याच्याकडे पाहून पण एवढं म्हणजे समाधानाचा विषय आहे माझ्यासाठी तो. म्हणजे जेव्हा किंवा मला आता सध्याचा जर वेळ असं भेटत नाही जास्त तर, पण जेव्हा किंवा वेळ भेटतो तर मी तिथे जाऊन बसतो, म्हणजे खूप जास्त समाधानाचा विषय आहे तो. म्हणजे मी जेव्हा मोठा होईल किंवा मी म्हातारपणी जरी समजा असेल त्यावेळेस सुद्धा मला म्हणजे ह्या गोष्टीचं समाधान भेटणार आहे. एवढा मोठा समाधानीचा विषय आहे, म्हणजे तुमच्या समाधानासाठी तुम्ही ही गोष्ट करू शकता. बाकीचं समजा ठीक वेगळं गोष्ट झालं, भारी वाटतं त्याच्यामध्ये. नाही सर, आमची जमीन आत्ताच आम्हाला मिळाली आहे गावी. आणि प्रश्न पडला होता की काय करायचं जमिनीचं, आता काय आहे मार्ग, तर बरेचसे प्रश्न म्हणजे बरेचसे ऑप्शन्स हे केले की मधाची हे म्हणतात ना मधमाशे पालन करू, काहीतरी अजून करू. पण तुम्ही जो मार्ग सांगितला तो खूप छान आहे की प्रत्येकाच्या बदला प्रत्येकाने जाऊन झाड लावायचं. तर मी आईला आणि माझ्या भावाला सांगितलं आणि त्या दोघांनाही तो खूप आवडला. सो आम्ही लावणार आहोत आता. हे कोविडमुळे आम्ही मुंबईमध्ये आहोत, पण जेव्हा हे सगळं क्लिअर होईल तेव्हा आम्ही जाऊन स्वतः सगळ्या म्हणजे आमच्या जमिनीवरती बर्थडेच्या निमित्ताने लावून जाऊन झाडं लावणार आहोत. आणि तो तुमचा उपक्रम खूप खूप आवडलाय. मी अजून 3-4 जणांना सुद्धा सांगितला आणि त्यांनाही तो आवडलाय. धन्यवाद मॅम. ते आपण जसं ते मूवीमध्ये आहे ना अशा सारखं आपण ते वाढवत नेऊया आपण याला जास्तीत जास्त. हा हा हा, ये सलमान खानची मूवी आहे ती. येस येस मॅम. अजून आपल्यामध्ये कुणी आहे बोलणार? आपलं थोडा उशीर झाला तरी तुम्ही तुम्हाला बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता. म्हणजे असं नको व्हायला की मीच बोललो आणि त्याच्यात राहून गेलो तुमचं बोलायचं. नवीन मध्ये कोणी ज्यांना बोलायची अजून इच्छा असं कोणी आहे? हॅलो सर. हा बोला. हा सर, मी चिन्मय पाटील रत्नागिरीवरून बोला. मी थर्ड इयरला आहे आणि मी तुमच्या जवळ गेले एक वर्ष आहे. तुम्हाला आता कसं वाटतंय म्हणजे माझ्याबद्दल काय वाटतं ओपिनियन तुमच्याबद्दल? ओपिनियन असा म्हणजे मला किंवा टेस्ट म्हणा तसं कसं वाटतं तुम्हाला, काय इम्प्रूव्हमेंट? मी तुम्हाला म्हणजे सर्वांबद्दल त्याच्याबद्दल मी म्हणजे सांगेन, तुम्हाला धरून सर्वांना सांगेल की म्हणजे मला जे म्हणजे नेहमी म्हणजे मी सुद्धा जसं समजायच्यामध्ये शिकलेलं होतं की कायदे जे आहेत आपले कायद्यांचं आपण काय करून टाकलं होतं सुरुवातीला. म्हणजे एक इंग्लिश लँग्वेज म्हणजे शिक्षण बऱ्याच वेळेस काय होतं की आता म्हणजे असं कुणाला ब्लेम आपल्याला करायचं नाही आहे, पण बऱ्याच वेळेस आता मी आता आमचे म्हणजे काही लेक्चर्स पाहतो म्हणजे जे आमचे ताई वगैरे आहेत तिथं सुद्धा एलएलबीला ॲडमिशन आहे, तर कधी कधी पाहतो की ते म्हणजे इंग्रजी बोलायचं हे सुद्धा कुठेतरी एका शिक्षकाच्या मनामध्ये असतं आणि ते शिक्षक त्याला एवढं कॉम्प्लिकेटेड करून टाकतो की ते फर्स्ट इयरच्या म्हणजे ते फर्स्ट इयर निघून जातं, सेकंड इयर निघून जातं, थर्ड इयर निघून जातं, पण त्या विद्यार्थ्याला त्याच्यामध्ये काही लक्षात येत नाही. ठीक आहे, आता तुमच्यामध्ये जे मला दिसतंय त्याच्यामध्ये तुम्ही जे सगळे जे त्याच्यामध्ये बोलताय म्हणजे कुठेतरी मलाही तसं ते भारावून गेल्यासारखं झालं. आणि म्हणजे हे जे आहे ते मी जे ज्यावेळेस ह्याला असताना मी जे ऑब्झर्व केलं होतं की आपल्याला कशा पद्धतीने त्याच्यामध्ये म्हणजे एज्युकेशन सगळ्यांना असायला पाहिजे. जर आपल्याला कायद्यामध्ये जाऊन पुढे जाऊन जर प्रॅक्टिस करायचे तर एक गोष्ट डिझायरेबल आहे की आपल्याला सगळं माहिती तरी असायला पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला म्हणजे आपण फक्त युनिव्हर्सिटीला आपण ज्या पद्धतीने युनिव्हर्सिटीज म्हणजे सध्याच्याला हे झालेलं आहे की म्हणजे आपल्याला एक प्रोडक्शन कंपनी आहे त्याच्यामध्ये डिग्रीज फक्त लोकांना त्याच्यामध्ये भेटतात, पण खरंच लॉ झालेल्या विद्यार्थ्यांना किती कायदे किती समजलेले आहेत. म्हणजे मी जे तुम्हाला नेहमी म्हणत असतो की रिझन बिहाइंड लॉ आपल्याला समजलं पाहिजे. ठीक आहे, तर मला असं वाटतं की तुमच्यापैकी सर्वांना आता कायदे समजलेले सुद्धा आहेत आणि एवढंच नाही तर तुम्हाला त्या कायद्या मागचं कारण सुद्धा समजलेलं आहे. उद्या म्हणजे तुमच्यापैकी काही लोकांना जर मी म्हटलं की एखादा अशा अशा पद्धतीचा कायदा बनवायचा तुम्हाला, तर मला असं वाटत नाही की तुमच्यापैकी कोणीतरी म्हणेल की म्हणजे कायदा म्हणजे आम्हाला बनवता येणार नाही किंवा आम्ही असं काही करू शकणार नाही. कायदा ड्राफ्ट करायचं म्हटलं तर तुम्ही म्हणजे चांगल्यापैकी तुम्ही तसं हे करू शकाल. एकदम आपण स्टीफनच्या म्हणजे लेवलला आपण त्याच्यामध्ये एवढं त्याच्यासाठी आपण तसं म्हणणार नाही मी तुम्हाला, पण तुम्ही निश्चितच त्याच्यामध्ये तुम्हाला ते बनवता येईल असं मला त्याच्यामध्ये वाटतं तुमच्या सगळ्यांच्या बाबतीत ज्यांनी आता एवढे दिवस आपल्या सोबत आहेत त्याच्या बाबतीत. ओके ओके सर. सर मला अजून एक बोलायचं होतं की आता मी लास्ट इयरला 13 जुलैला क्लास जॉईन केला आपला सर, तर मला मी तेव्हा काहीच नव्हतं म्हणजे मी आता थर्ड इयरला आहे ऍक्च्युली, तर पहिल्या इयरला पासून मी 2 विषयात नापास झालेलो आहे, पहिल्या सेमिस्टरला आणि सेकंड सेमिस्टरला. तर असंच टाइमपास म्हणून मी तुमचा सर म्हणजे नॉलेजमध्ये भर पडावी किंवा कायदा कसा आहे किंवा एखाद्या शब्दाचे अर्थ कसे आहेत याच्यासाठी मी तुमचा क्लास लावला आणि तो आज सार्थ सुद्धा झाला. म्हणजे तुम्ही सर खूप भारी आहेत त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाही. आणि जेव्हा आपलं 13 तारखेला पहिल्यांदा जेव्हा झालं तुम्ही जेव्हा सांगितलं तर तेव्हा तुम्ही सांगितलं की मी सारथी आहे की मी मला म्हणजे मी एक सारथी आहे आणि जे बाकीचे विद्यार्थी आहेत ते सगळे म्हणजे नाही का त्यांनी म्हणजे जे बाकी तुम्ही जे सारथी आहात पण जे बाकीचे
आम्ही जे स्टुडंट्स आहोत ते म्हणजे अर्जुनासारखे आहे. तर आम्ही आम्हाला ती विद्या आता प्राप्त झालेली आहे की आता इतकं सगळे लोक बोललेले आहेत, इतके जे मॅच्युअर्ड लोक इतक्या लॉ फील्डमध्ये 10-15 वर्ष ज्यांनी काम केलेलं आहे ते सगळे तुमचे आभार मानतायत. म्हणजे खूप मोठी तुमची म्हणजे आभार मानावे तेवढे सर कमीच आहेत. म्हणजे मी तरी पर्सनली या सगळ्यांच्याकडून खूप काही काही शिकलो. जे क्वेश्चन आपले डिस्कस होत होते ग्रुपवरती आधीच्या आत्ताच्या बॅचमध्ये तर खूपच डिस्कशन होत होतं. खूप खूप म्हणजे मी नावं नाही घेते पण सगळ्यांना सगळे खूप भारी आहेत म्हणजे खूप. आणि सर तुमचं एक गोष्ट सांगायची म्हटलं तर सगळेजण तुमचं चांगलं बोललेलेच आहेत त्याच्याबद्दल नो डाऊट. त्याच्यापेक्षा भारी म्हणजे असूच शकत नाही, तुम्ही भारीच आहात. पण आता एखादा कठीण प्रश्न तुमच्यापेक्षा वयाने किंवा मोठा जो असेल त्यांनी काहीतरी विचारलं तर तुम्ही सर इतकं मॅच्युअर आणि इतकं डेव्हलप झालेलं आहे तुमच्या इतक्या कमी वयात की तुम्ही त्याला खूप चांगलं हँडल करत होता. म्हणजे मी आपण जेव्हा चॅटिंग करत होतो चॅटिंगवर बोलत होतो सगळेजण विचारायचे की हा प्रश्न तर तुम्ही सर एका प्रश्नाला म्हणजे 7-8 कायदे म्हणजे इकडे तिकडे म्हणजे हा इन्स्ट्रुमेंट ऍड ते तिकडचा कायदा हा कायदा तो कायदा इकडे म्हणजे एका प्रश्नाला सगळं रिलेट करून सांगायचं. म्हणजे तुमचं नॉलेज तर सर खूपच भारी आहे. थँक्यू सर. आणि दुसरं मला एक सांगायचं की जे आपण आता इथे आहोत 50-60 जण जिथे रोज आहोत तर हे एक सर कॉम्पिटिशन आता बाकीचं जर आपण म्हणलं तर ही एक कॉम्पिटिशन असते पण आपल्याला इथे वाटतच नाही की ही एक कॉम्पिटिशन आहे. म्हणजे बाकीच्या ठिकाणी गेलो तर आपण एक पाय खेचणं म्हणा किंवा न देणं आपल्याजवळ असलेलं नॉलेज न शेअर करणं पण इथे सगळे जे पर्सन्स आहेत तर खूपच म्हणजे सगळ्यांना सांगतात की आपल्या जवळचं ते म्हणतात की दिल्याने वाढतं तर सगळेजण आपलं बेस्ट द्यायला बघतात की बाबा तुझ्या पण नॉलेजमध्ये भर टाक तुझ्या पण नॉलेजमध्ये भर टाक हे घे बाबा नोट्स तू हे नोट्स वाच तू पण तुझ्या नॉलेजमध्ये भर टाक. तर सर खूपच छान म्हणजे सगळ्यांना सगळे बेस्ट आहेत. म्हणजे जे माइंड आहेत सगळ्यांचे जे विचार आहेत एक व्यक्ती म्हणून आहेत ते सगळे खूपच चांगले तिथले ग्रेट. आणि सर मला असं वाटतं की इथले जेवढे आहेत किंवा मागे होऊन गेलेत पुढे होतील मला माहित नाही ते कुठे असतील पण मी आज सर एक सांगू इच्छितो की सगळ्यांचे जे लीगल नॉलेज आहे जे लीगल नॉलेज आहे ते सगळ्यांचं सर बेस्टच असणार आहे. म्हणजे एखादा शब्द कसा वाचायचा इंटरप्रिटेशन कसं करायचं एखाद्या वाक्याचं म्हणजे ते बेस्टच नॉलेज आपलं सगळ्यांचं हे वाढलेलं आहे म्हणून तुम्हाला इतकं म्हणजे कौतुकांचं तुमच्यावरती सर पाऊस पडतोय तर बेस्टच. आणि सर अजून एक तुम्हाला म्हणजे आता मला एक जाणवली गोष्ट मागच्या बॅचमध्ये पण आणि आत्ताच्या बॅचमध्ये पण सर आपल्यामध्ये लेडीज खूप आहेत. म्हणजे जे लेडीज स्टुडंट्स आहेत ते खूप आहेत आणि सर त्यांना म्हणजे त्या बेस्टच आहेत सर. म्हणजे त्यांची विल पॉवर इच्छाशक्ती त्यांना जे काही करायचं आता मी माझ्याही घरी बघतो की बाबा एखाद्या मुलाला सांभाळतं आता सगळ्या मॅडम म्हणल्या की बाबा मी 8-9 वाचायचे 8-9 महिने तर सगळे त्यांचे घर सांभाळून घरची जबाबदारी जेवण त्यांची मुलं बाकीची जबाबदारी त्यांचे जॉब बिझनेस एवढं सगळं सांभाळून ते सगळे जे लेडीज लोक करतायत तर सगळ्या ज्या क्लासमधल्या लेडीज पर्सन्स आहेत सगळ्यांना हॅट्स ऑफ माझ्याकडून. तुमची विल पॉवर आणि इच्छाशक्ती आणि काहीतरी करून दाखवायचं जे स्वप्न आहे तुमचं ते खूपच भारी खूपच भारी. म्हणजे तुम्हाला तोडच नाही किंवा तुम्ही आत्ता शिकताय तुमची जी मुलं मोठी होत आहेत तर त्या मुलांवरती तुम्ही खूपच चांगले संस्कार लावतात ते तर तुमचे मुलं बेस्टच होणार. म्हणजे आपली आई इतक्या मेहनत आत्ता ह्या वयात शिकते तर मुलांना आत्तापासूनच तुम्ही मोटिवेट करते ना बाहेर कुठे जायची गरजच नाहीये तर खूपच चांगलं छान. सगळ्या लेडीजना खूप हॅट्स ऑफ जे सगळं सांभाळून करतायत. आणि सर तुम्हाला बोलायचं म्हणजे की तुम्ही सर आता आपलं जे 1942 मध्ये महात्मा गांधींनी म्हटले की एखादा शिक्षक एक तास बोलला म्हणजे तो 8 तास ग्राउंड वर्क करतो. सर तुम्ही 11-12 तास बोलता आता पण रात्री 10:30-11 बॅच जॉईन केले म्हणजे तुम्ही झोपता कधी खाता कधी तुमचं शेड्यूल काय आहे तुम्हाला एनर्जी कुठून येते म्हणजे हे खरंच वेगळं आहे सर. म्हणजे ही जी एनर्जी लेवल आहे ती खरंच म्हणजे हे जे वेव्स आहेत ते खरंच बेस्ट आहेत ते आम्हाला मोबाईल मधनं सुद्धा जाणवायचे. सगळे मोटिवेट झाले एकाचंही असं डिसमूट नाही झाला म्हणजे किती भारीच आहे. तर खरंच सगळ्यांना थँक्यू. सगळे जे नोट्स पुरवत होते सगळ्यांना थँक्यू मनापासून. आणि सर तुम्हाला एकदम मनापासून भेटायची इच्छा आहे. मी तुम्हाला आधी पण बोलून दाखवलं जेव्हा मागच्या दसऱ्याला तुमचं ते म्हणजे आपलं लॉ अँड लाईफ चॅनल ओपन केलं तुम्ही तेव्हा मी तुम्हाला व्हिडिओ कॉल केला होता तेव्हा मी तुम्हाला बोललो की मला तुम्हाला भेटायचं एकदा प्रत्यक्षात खूप आवडेल सर मला त्या दिवसाचा. आणि सर तुम्ही खरंच बेस्ट आहात. तुम्ही सर वेडे आहात म्हणजे चांगल्या अर्थी वेडे आहात तुम्ही सर खरंच खूप छान. आणि थँक्यू मनापासून. आणि तुम्हाला ऑल द बेस्ट सर. तुमच्या फॅमिलीला ऑल द बेस्ट. खूप मोठं नाव करा. सगळे जे आहेत माझे इथे बाकीचे पार्टिसिपेंट त्यांना सगळ्यांना ऑल द बेस्ट. थँक्यू. ठीक आहे.
थँक्यू चिन्मय. तू खूप म्हणजे बोलत बोलत खूप महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. म्हणजे महिलांची जी विल पॉवर मी जे तुम्हाला म्हटलं आमच्या आईच्या बाबतीत सुद्धा, ठीक आहे, म्हणजे आई संस्कार लावायची गरज नसते. आपण जेव्हा म्हणजे तेवढा स्वाभिमानपणा किंवा हे आपण जेव्हा दाखवत असतो तेव्हाच मुलांवर सुद्धा आपापच म्हणजे संस्कार घडत असतात. अजून कुणी आपल्यामध्ये बोलायची इच्छा असलेला? ठीक आहे, मग आता आपण निरोप घ्यायचा. आता सर तुमचा कॅमेरा ऑन केला तर खूप बरं होईल सर. आज वा खूप छान. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये म्हणजे आपण सर्व सोबत आहोतच. तुमचं प्रिपरेशन हा जो वेळ आहे म्हणजे हा वेळ तुम्ही रिव्हिजन साठी त्याच्यामध्ये काय करा कंटिन्युअस चालू ठेवा. आणि तुमच्यापैकी कुणालाही काही अडचण आली कधी आली तर तुम्ही कधीही फोन करू शकता. ठीक आहे, म्हणजे मी फोन जरी सध्या उचलला नाही तरी मी तुम्हाला कॉल बॅक म्हणजे निश्चितच करेन त्याच्यामध्ये. ठीक आहे, सर टेसरीच तेवढं लक्षात ठेवा प्लीज, विसरू नका. नक्कीच नक्कीच मॅम, आपण ते नक्कीच करू त्याच्यामध्ये. थँक्यू सर. सोनाली मॅम म्यूट करा प्लीज. सोनाली मॅम ठीक आहे. ठीक आहे, तर आपण त्याच्यामध्ये म्हणजे बोलूया पुढच्या ह्याच्यामध्ये आता गोष्टी. गुड नाईट सर्वांना. तुम्ही सर्वांनी एवढं म्हणजे असं हे करून टाकलंय किंवा आता ते त्यांचं लेक्चर आहे, मला 9:40 ला लेक्चर आहे आता लगे. त्याच्यामध्ये काय बोलायचं काय आता हेच म्हणजे रडायचं राहिलंय त्याच्यामध्ये आता. सर एक लास्ट सर, तुम्ही शब्द वापरला निरोप. मी सगळ्यांना सांगेन की आज सरांचा निरोप नाही घ्यायचा आपल्याला, आपण सर निरोप म्हणाले. एक्झॅक्टली, निरोप या शब्दातला रोप घेतोय सर आम्ही फक्त. आणि तर रोप ह्याच्यासाठी आहे की तुमच्या मार्गदर्शनाखाली त्याचा वटवृक्ष करायचंय आणि त्याच्या खाली सगळे भेटायचंय, कारण नाहीतर मग सगळं वाया जाईल. तुम्ही जेवढा मनापासून शिकवलंय ना तर ते चॅलेंजिंग आहे. प्रत्येकाने तो रोप घ्यायचा, आपल्या अंगणात लावायचं, भरपूर अभ्यास करायचा आणि ते स्वप्न पूर्ण करायचं. डेफिनेटली मॅडम, डेफिनेटली सर, बरोबर बरोबर. तुमच्या सर्वांचे सुद्धा म्हणजे मला असं हे झालंय थोडस म्हणजे असं काय. ठीक आहे, म्हणजे तुमच्या सर्वांचे सुद्धा त्याच्यामध्ये मला खूप आभार मानायचे. म्हणजे तुमच्यापैकी कुणीतरी म्हणते की सर तुम्ही एवढे म्हणजे तुम्ही एवढं अचीव केलं वगैरे हे केलं, मी अचीव केलेलं माझी तुमच्यापेक्षा वेगळी काही अचीवमेंट नाहीये. ठीक आहे, तुमच्या सर्वांचे जे काही म्हणजे तुम्ही जेवढं मला म्हणजे समजून घेतलं किंवा हे सगळ्या गोष्टी केल्या किंवा माझ्यावर जे विश्वास तुम्ही ठेवलेला आहे, ठीक आहे, ते विश्वासच माझी अचीवमेंट आहे. त्या विश्वासापेक्षा जास्त असं काही नाहीये माझ्याकडे. आणि त्याच्याबद्दल तुमच्या सर्वांचे सुद्धा त्याच्यामध्ये मी म्हणजे आभारच मानतो त्याच्यामध्ये. सर मला एक आता इथे बोलायचं आहे की मला असं म्हणजे कुणी शंका म्हणजे तुम्ही असं सांगायला नाही पाहिजे की मी भारी. आता इतके सगळे कमेंट, इतके बॅचेस लागते, म्हणजे क्वालिटी जी तुम्ही देताय ते वेव्स पसरवत आहे, म्हणजे प्रूफ आहे की बाबा हर्षद करत सर म्हणजे तिथे काहीतरी भेटणारच आहे, बेस्टच आहे तिथे, ग्रेटच आहे. हॅलो. हा बोला मॅम. सर सबने अभी इतने सीरियस बातें की है तो मुझे एक ही चीज बोलनी थी कि मुझे ऐसे लगता है सबकी बातें सुन के कि सब इतना गारंटी कर सकते हैं कि वो महाराष्ट्र के पीछे नहीं रहेंगे. जैसे आप बोलते थे हर एक क्वेश्चन के इसमें कि इसने जिसने गलत आंसर दिया है वो महाराष्ट्र के पीछे, तो मैं ये बोल सकती हूँ कि बाकी कोई रहेगा नहीं और सब मेहनत करेंगे. कोई नहीं रहेगा मैम. ठीक आहे, ठीक आहे. ठीक आहे, मृणाली मॅम म्हणतात बोलू शकत नाही सर आज, म्हणजे थोडं त्यांना सुद्धा असं थोडस हे वाटत. ठीक आहे, गुड नाईट. आपण बाकीचं टेस्ट सिरीज वगैरे आपण ते बाकीचे आपले पेपर सुद्धा राहिलेले आपण त्याच्यामध्ये घेणार आहोत. तुमचं रिव्हिजन त्याच्यामध्ये कंटिन्युअस चालू ठेवा. म्हणजे मी तुम्हाला म्हटलं की महाराष्ट्र रेल कंट्रोल ऍक्ट आपण त्याच्यामध्ये नेक्स्ट घेणार आहे, ते आपण घेऊया त्याच्यामध्ये असं पुढे. सर उद्या रात्री 8 वाजता तुम्हाला भरपूर उचक्या लागणार आहेत. नक्कीच नक्कीच. दुसऱ्या उद्याचं आपलं लेक्चर आहे तर त्यांचं खरं तर 20 लेक्चर होतं. ते त्या ग्रुपवर म्हणतायत की म्हणजे सर आज आमचं फर्स्ट लेक्चर असायलाच पाहिजे होतं.
म्हटलं जे 9 महिने सोबत आहेत त्यांना आता म्हणजे त्यांचा निरोप समारंभ म्हणजे आपण जे ज्या पद्धतीने म्हटलो होतो मी तुम्हाला एक त्यांचं सुद्धा मला ऐकायला पाहिजे एकदा जे वर्ष म्हणजे एवढं 9 महिने मीच बोलतोय फक्त तुमच्या मनात काय आहे तुम्हाला काय वाटलेलं आहे म्हणजे क्लासेस बद्दल ते सुद्धा म्हणजे पुढल्या याच्यासाठी एक प्रेरणा असते आपल्यासाठी त्यामुळे मी म्हटलं की 2 दिवस तुमचा उशीर झाला ते चालेल माझा आजचा दिवस मी मागच्याच बॅच सोबत घालणार आहे ठीक आहे गुड नाईट सर्वांना ओके सर थँक्यू गुड नाईट.